हेलो आनंद, तू ते फोन घे आणि बाहेर जाऊन बसा तिकडे जा। हॅलो, हेलो, आनंद, ते खाली काय पडले बा, इकडे सर जरा थोडं। सर सुरू करूया काम? हॅलो, करूया सुरू सर। ओके 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 नमस्कार, मी डॉक्टर सुरेश वसंत शिकरे, इतिहास विभाग प्रमुख, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर, तथा सचिव
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हापूर। सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण मराठ्यांच्या आरमार स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार स्थापनेची भूमिका काय होती या संदर्भामध्ये आजच्या या 140व्या पुष्पाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करणार आहोत। 24 ऑक्टोबर हा दिवस मराठ्यांच्या आरमाराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छितो। 24 ऑक्टोबर 1656 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी या प्रदेशावरती आक्रमण करून तो प्रदेश स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि इथून पुढे मराठ्यांच्या आरमार निर्मितीला प्रारंभ झाला असं मानलं जात। खरं तर मराठ्यांच्या आरमाराची स्थापना ही नेमकी कोणत्या दिवशी कोणत्या तिथीला कोणत्या तारखेला झाली हे निश्चित आणि नेमकपणानं पुराव्यांच्या अभावामुळे सांगता येत नाही, पण हे मात्र नक्की आहे की ज्या शिवप्रभूंनी मराठ्यांचा आरमार निर्माण केलं त्या आरमाराला आपण कोणत्या तरी माध्यमातून स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी एक औचित्य किंवा निमित्त आपण म्हणूया ते आपण या 24 ऑक्टोबरच्या माध्यमातून पुढे आणत आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा आपण एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं जे विवेचन आहे हे या ठिकाणी सुरू करतो। माझी जी काही मांडणी आहे ही प्रामुख्यानं मी दोन भागामध्ये करणार आहे। यामध्ये पहिला जो प्रामुख्यानं भाग आहे तो भाग म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत भारतामध्ये आरमाराची नेमकी स्थिती काय होती, त्याला आरमार नेमकं म्हटलं जाऊ शकतं की नाही का नौकांना येऊन म्हणायचं, या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडींचा प्रामुख्याने मी पहिल्या भागामध्ये उहापोह करणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उदात्त ध्येयातून मराठा आरमाराची निर्मिती केली त्या निर्मितीची त्यांची जी नेमकी मनोभूमिका काय आहे, त्यांनी कोणत्या ध्येयातून या मराठा आरमाराची निर्मिती केली, त्याच्या पाठीमागे त्यांची विचारधारा काय होती, त्यांची मनोभूमिका काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या संपूर्ण विवेचनामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या आरमारी लढाया संघर्ष घटना सणावळी यांचा फारसा समावेश केलेला नाही। यामध्ये फक्त आपण तात्विक स्वरूपामध्ये त्यांची भूमिका काय होती विचारधारा काय होती यावर माझा जोर राहील, कारण मराठ्यांचा आरमार किंवा मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास जर अभ्यासावायचा झाला त्यावरती बोलाय झालं तर हे अथांग महासागरासारखं आहे, कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घटना आहेत व्यक्ती आहेत प्रसंग आहेत आणि या दिलेल्या आणि ठरवून दिलेल्या वेळेमध्ये त्याची मांडणी करणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला शक्य होणार नाही, त्यामुळे मला जेवढं पेलतं आहे या अनुषंगाने मी ती मांडणी करेन। तर आजचा जो आपला विषय आहे मी पुन्हा एकदा आपण सर्वांना 24 ऑक्टोबर मराठा आरमार स्थापना दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो मराठा आरमार स्थापना दिवस आहे किंवा मराठा आरमार दिन आहे तो इथून पुढे आपण संकल्प करूया की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, कारण ज्या प्रेरणेने आणि ज्या भावनेने शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली त्या मराठा आरमाराच्या पार्श्वभूमीवरतीच आज भारतीय आरमाराचा आपण एक प्रकारे म्हणूया की त्याचा
डोलारा उभारा आहे, तो या अर्थानं की शिवाजी महाराजांनी जी परके नीती अवलंबली किंवा जी स्वीकार केला त्याच्या पाठीमाग मराठा आरमाराची स्थापनी हा त्यांच्या परराष्ट्र नीतीचा खूप मोठा भाग होता. आणि आजही आपण जर 26/11 सारख्या घटना बघितल्या तर आरमार किंवा नौदल याला एकूणच राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किती महत्व आहे. आणि त्यामुळं त्या काळामध्ये शिवप्रभूंनी ज्या आरमाराची नीव राखली, पाया घातला, त्यामुळं हा दिवस आपण मोठ्या प्रमाणामध्ये एक लोकोत्सव म्हणून साजरा करणं गरजेचं आहे. समाजामध्ये ते नेहणं गरजेचं आहे आणि ते आपल्या इतिहास अभ्यासकांचं, इतिहासकारांचं, संशोधकांचं, वाचकांचं आणि तमाम महाराष्ट्रातील आणि भारताचा एक नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य असं मला वाटतं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. सागर संस्कृतींचा पुरस्कार करणाऱ्या सत्ताधीशांना शह देण्यासाठी आरमाराची गरज ओळखून त्याची पायाभरणी करणारा, असामान्य लष्करी संघटनेचे नेतृत्व करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. अत्यंत कठीण हालाकीच्या परिस्थितीत शत्रूंची किनारपट्टीवर अखंड गस्त, नाविक ज्ञान कौशल्य व कारागिरांची वणवा असताना आरमारासाठी, आरमाराच्या उभारण्यासाठी लागणारा पैसा याची तमानं बाळगता अत्यंत नियोजन पद्धतीने आरमार उभारणीचे महत् कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठी माणसांच्या मनगटातून गेलेले नौकानयाचे कौशल्य आणि जहाज बांधणीचे तंत्रशुद्ध ज्ञान पुन्हा निर्माण करण्याचं काम महाराजांनी केले. आरमार युद्धाची सज्जता आणि व्यवस्थापनाबरोबरच येथील लढाऊ तरुणांच्या मनात आत्मविश्वास पेरण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. एखादी जोराची वावटळ यावी आणि तेवढ्याच वेगाने निघून जावी, मागे कसलाही मागमूस राहू नये, त्याप्रमाणे एखाद्या प्रदेशावर आक्रमण करावे, प्रदेश जिंकून घ्यावा, मात्र मागे कोणत्याही खाणाकुणा राहू नयेत, अशा प्रकारचे महाराजांचे धोरण खचितच नव्हते. एखादा प्रदेश जिंकून घ्यायचा, त्याचा पक्का पाया रोवायचा, त्या प्रदेशातील अराजकतेचा बिमोड करायचा, स्वराज्याबरोबर तेथे स्वराज्याची शिस्त लावायची, रयतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे प्रशासन तयार करायचे आणि मगच पुढचा प्रदेश हा शिवप्रभूंचा शिरस्ता होता. कोकणचा प्रदेश काबीज केल्यानंतर त्यांनी याच धोरणाचा स्वीकार करून रयतेची सागरी सत्तांच्या जुलमातून मुक्तता करण्यासाठी अशाच एका आश्वासक आरमारीची पायाभरणी केली, तिची नीव राखली. आणि हाच पायाभरणी किंवा याच आरमाराची ज्या तारखेपासून शिवाजी महाराजांचा सागराशी संबंध आला, समुद्राशी संबंध आला, तो दिवस म्हणजे 24 ऑक्टोबर 1657. या दिवशी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि दाभोळचा प्रदेश जिंकून घेऊन याच ठिकाणी आपल्या आरमार उभारणीला प्रारंभ केला. म्हणून आज आपण मराठा आरमार दिन म्हणून साजरा करत आहोत. त्यानिमित्तानं आरमाराच्या उभारणीची मनोभूमिका आपण जाणून घेणार आहोत. ही मनोभूमिका जाणून घेण्या अगोदर ज्या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा आरमार निर्माण केलं, त्या भारताला लागलेली गौरवशाली आणि वैभवशाली नौकानयनाची परंपरा. खरं तर यामध्ये दोन महत्वाचे भाग आहेत की प्राचीन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारताला वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा लागलेली असताना मध्ययुगीन काळामध्ये अशा कोणत्या घटना घडल्या, कोणती कारक ठरली की हे वैभवशालावरती अगदी परमोच्च शिखरावरती पोहोचलेली भारताची भारतीय नौकानयन परंपरा अचानक खंडित का झाली, त्याला एवढी अवकळा का प्राप्त झाली, की एवढी अवकळा की साधं नौकानयाचं ज्ञान लोकांना नसून इथपत ही अवकळा आलेली होती. त्यामुळं मध्यपूर्व काळातील भारतीय नौकानयनाची परंपरा आणि मध्ययुगीन काळामध्ये, मध्यपूर्वीनंतर आणि मध्ययुगीन आणि या काळामध्ये जो काही स्थित्यंतर झाले आहेत, या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी विचार करतो तेव्हा प्राचीन भारतीय नौकानयनाचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आतापर्यंत झालेल्या संशोधनाच्या माध्यमातून किंवा पुढे आलेल्या संशोधनातून इसवीसनपूर्व 3000 वर्षापूर्वीपासून भारतीयांचा सागरी व्यापार सुरू होता अशी उपलब्ध पुरावे आज समोर आलेले आहेत. खास करून बॅबिलोनियाशी या काळामध्ये भारताचा सागरी व्यापार सुरू होता याची काही उदाहरणं आणि पुरावे पुढे आलेले आहेत.
पुढं सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि या सिंधू संस्कृतीमध्ये जी काही उत्खनन झाली 1922 नंतरच्या काळामध्ये, आणि हा सिंधू संस्कृतीच्या उत्खननाचा जो काळ आहे किंवा सिंधू संस्कृतीचा काळ आहे हा इसवी सन पूर्व 3000 तो इसवी सन पूर्व 15500 हा कालखंड मानला जातो. आणि या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभरामध्ये पोहोचल्याची उदाहरणं समोर येत आहेत. यामध्ये मोहंजोदाडो असेल किंवा लोथल असेल, या ठिकाणी जी उत्खनन झाली आणि त्या उत्खननाच्या माध्यमातून जी काय पुरातत्वीय आर्टिफॅक्ट्स म्हणूया वस्तू मिळाल्या, त्यामधून या सागरी किंवा आरमारी संदर्भातली काही उदाहरणं समोर येतात. यामध्ये एका नाण्यावरती कोरलेले जहाजां चित्र असतील किंवा पटरीवरती कोरलेली काही चित्र असतील, यामधून त्या लोकांच्या मध्ये नौकानयाचं ज्ञान अतिशय चांगल्या प्रकारे विकसित झालेलं होतं हे सिद्ध होतं. त्यानंतरच्या काळामध्ये भारतामध्ये पूर्वेकडील व आग्नेय आशियाई देशांशिवाय पश्चिमेकडील बॅबलोन, इजिप्त, इलाम, मेसोपोटेमिया, अरेबिया, इराण, आशिया मायनर, मध्य आशिया, ग्रीस या देशांच्या बरोबर आपले व्यापारी संबंध पुढे असेच सुरू राहिलेले दिसतात. आणि इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये हा भूमध्य समुद्राचा व्यापार हा फिनिशियन लोकांच्या हाती होता आणि मध्य आशियातील व्यापार इराणी लोकांच्या हातामध्ये होता. या लोकांच्या माध्यमातून भारतीय लोकांचा व्यापार सुरू होता हे काही साधनांच्या वरून पुढं आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो वैदिक साहित्याचा कालखंड येतो. वैदिक साहित्यामध्ये खरं तर प्राचीन कालखंडाचा अभ्यास करत असताना आपल्याला वैदिक साहित्याला बाजूला ठेवून पुढे जाता येत नाही, कारण प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना हे मूळ स्त्रोत म्हणून पाहिलं जातं. तर या वैदिक साहित्यामध्ये प्राचीन भारतीय नौकानयनासंदर्भामध्ये अनेक ऋचा या ठिकाणी पाहायला मिळतात. काही नौकानयनाच्या सफरी व्यापारासंदर्भातले उल्लेख देखील या ठिकाणी येतात. मित्रांनो आपला मूळ विषय हा शिवाजी महाराजांची आरमार स्थापनेची भूमिका असल्यामुळं मी या प्राचीन काळातील ज्या डिटेल्स आहेत त्यामध्ये जाऊ इच्छित नाही, आपल्याला काल अपयोग होईल असं मला वाटतं. यानंतर रामायणाचा कालखंड आहे. रामायणामध्ये किष्कचा ते किष्का खंड जे आहे किंवा सभा पर्व आहे, यामध्ये सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी जो काही प्रयत्न केला त्या अनुषंगानं भारतीय नौकानयनाच्या काही घटना यामध्ये येतात. त्यानंतर सभापर्वामध्ये देखील पांडवांच्या संरक्षणासाठी कशाप्रकारे नौकानयनाचा किंवा या जहाजांचा वापर करण्यात आला या संदर्भातले उल्लेख मिळतात. महाभारतामध्ये देखील सभापर्व आणि आदिपर्वामध्ये या सहदेवाने विदुरांच्या माध्यमातून जे नौकानयनाचे काही उल्लेख आले हे महाभारतामध्ये देखील मिळतात. आणि ऐतरेय ब्राह्मणामध्ये असं म्हटलेलं आहे की या भूमीवरील कुठली अमुक एक भूमी निषिद्ध नाही किंवा अमुक एक भूमी पवित्र नाही, सर्व भूमीची वेदीप्रमाणे पवित्र आहे आणि त्यामुळे कुठलाही प्रदेश पवित्र किंवा अपवित्र नाही असं ऐतरेय ब्राह्मणामध्ये उल्लेख येतात. आणि आपण ज्यावेळेला मनुस्मृतीचा विचार करतो त्यावेळेला या मनुस्मृतीमध्ये समुद्र पर्यटन करून आलेला किंवा समुद्रातून प्रवास करून आलेला माणूस हा वेगवेगळी धार्मिक विधी आणि कर्मकांड जे आहेत तो करण्यास पवित्र नाही, तो अशुद्ध आहे अशा प्रकारचे काही उल्लेख या ठिकाणी येतात. या दरम्यानच्या काळामध्ये रामायणाचा कालखंड असेल किंवा महाभारताचा असेल आणि त्यानंतरचा कालखंडामध्ये भारतामध्ये नाविकांचा एक स्वतंत्र वर्ग उदयाला आलेला होता आणि त्याला नियामक जेरट असं म्हटलं जात असं नियामक जेरट. तर ह्या नियामक जेरटाच्या माध्यमातून किंवा हा एक वर्ग जो होता यामधून पश्चिम किनारपट्टीवरती किंवा पूर्व किनारपट्टीवरती काही नौकानयनाच्या हालचाली किंवा त्याची काय म्हणू आपण की जे काही उदाहरण मिळतात हे या माध्यमातून मिळतात. त्यानंतर पैठणचा रहिवाशी असलेला गुणाढ्य आणि त्याची बृहत्कथा यामध्ये या गुणाढ्याच्या ज्या साहसी सफऱ्या आहेत समुद्रावर झालेल्या त्याचं विस्तृत असं वर्णन या बृहत्कथांच्या मध्ये आलेलं आहे. यामध्ये समुद्र प्रवास करणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या व्यक्तींना सुभद्रा सूर असं म्हटल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर पाणीच्या अष्टायुध्यामध्ये सुद्धा समुद्र त्याचे प्रवाह
नौकांचे प्रकार, वाऱ्यांच्या दिशा या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आलेली आपणास दिसते. आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला आपल्याला असं दिसून येतं की या प्राचीन भारतीय नौकानयनाच्या मध्ये इथल्या लोकांना वाऱ्याच्या दिशा असतील, मोसम असेल या संदर्भातलं बरेच ज्ञान उपलब्ध झालं होतं असं दिसून येतं. कारण या बौद्ध साहित्यामध्ये किंवा जातकथांच्या मधून, त्रिपिटकांच्या मधून जी मत्स्ययंत्र आणि दिशाकाक या संदर्भातले उल्लेख येतात. आता हे मत्स्ययंत्र म्हणजे आधुनिक अर्थानं आपल्याला जे मॅग्नेटिक कंपास आपण ज्याला म्हणू तशा प्रकारचं काहीस एक यंत्र असावं असं तज्ज्ञांचं मत आहे. यामध्ये एक ते वाटी सारखा असं फुलगट पात्र घेऊन त्यामध्ये लोखंडी माशाचं एक हे ठेवून त्या तेलामध्ये ठेवलं जायचं आणि त्याचं जे तोंड आहे माशाचं ते उत्तरेकडं राहत असे अशा संदर्भाचे उल्लेख यामध्ये येतात. आणि हा जो दिशाकाक आहे हा दिशाकाकचे उल्लेख जसे भारतीय साहित्यामध्ये येतात तसे ते बॅबलियन सुमेरियन संस्कृतीमध्ये सुद्धा या दिशाकाकचे उल्लेख येतात. की खोल समुद्रामध्ये ज्यावेळेस जहाज जात असत किंवा नौका जात असत तर त्यांना दिशा दिशेनं अशी होत असे तेव्हा ते कावळे जे पाळलेले असत हे कावळे त्या भूमिशिराच्या बाजूला किंवा भूमीच्या कडे जात असत आणि त्याचा माग काढून जहाज किनारपट्टीला येत असत. अशा प्रकारचे हे दिशाकाक हा प्राचीन भारतीय नौकानयनामध्ये वापरत असल्याचे उल्लेख येतात. प्राचीन भारतातील बहादूर नाविकांना म्हणजे दर्यावर्तींना कुरमाल म्हणजे इराणची खाडी, अग्निर्माल लाल समुद्र किंवा बल भामूद म्हणजे भूमध्य समुद्र याची माहिती होती हे वेगवेगळ्या साहित्यातून आपल्याला दिसून येत. प्राचीन भारतीय जैन साहित्य जे आहे या प्राचीन भारतीय जैन साहित्यामध्ये समुद्र प्रवास किंवा नौकानयन याला जलपट्टन हा शब्द प्रयोग केलेला आपणास दिसतो. या जैन साहित्यामध्ये अंग असतील, उपांग असतील, छंद, सूत्र, चूर्णी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टीका असतील यामधून सुद्धा प्राचीन भारतीय नौकानयन संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळते. या जैन साहित्यामध्ये नौकांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वाऱ्याचे प्रकार सांगितले आहेत, दिशांचे प्रकार सांगितले आहेत. याशिवाय जहाजांच्या वेगवेगळ्या भागांची माहिती सुद्धा या जैन साहित्यामधून मिळते. या जैन साहित्याच्या नंतर आपल्याला प्राचीन काळामध्ये मौर्यांचा कालखंड येतो. मौर्य काळामध्ये एक केंद्रीय सत्ता उदयाला येऊन एक स्थिर स्वरूपाचे राजकीय वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा त्यानंतर आलेले सम्राट अशोक असेल या दोन सम्राटांनी या कालखंडामध्ये परकीय व्यापारांच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न केलेले दिसतात. आणि या कालखंडामध्ये सोपार असेल, कल्याण असेल, भृगुकच असेल यासारखी बंदरांचा विकास झाल्याचा दिसतं. आणि चंद्रगुप्त मौर्यानं आरमाराचं व्यवस्थापन करण्यासाठी नौकाध्यक्ष नावाचं एक पद निर्माण करून त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या आरमाराची किंवा नौकाची निर्मिती केल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. या कालखंडामध्ये जो मॅगेस्थेनिस येऊन गेला आणि त्याचा जो ग्रंथ आहे इंडिका यामध्ये सुद्धा या प्राचीन भारतीय नौकानयनासंबंधी खूप सारी माहिती आपल्याला मिळते. अशोकाच्या कालखंडामध्ये बंदरांचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. मौर्य कालखंडामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये केंद्रीय सत्तेचा विकास झाल्यामुळं आणि राजकीय सत्ता स्थिर झाल्यामुळेच्या नंतर या प्राचीन भारतीय नौकानयनाला एक विस्तृत स्वरूपामध्ये स्वरूप येण्यास मदत झाली असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा म्हणजे इकडं मौर्यांचा आस्तवत आल्यानंतर दक्षिण म्हणजे खास करून पश्चिम भारतामध्ये सातवाहनांचा उदय होतो आहे आणि हा सातवाहन कालखंड देखील नौकानयनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. कारण सातवाहन जे सत्ताधीश होते यामध्ये खास करून गौतमीपुत्र जो आहे यानं स्वतःला स्त्री समुद्र पीतो वाहन अशी उपाधी स्वतःला लावून गौतमीपुत्र बलश्रीने त्याला उपाधी दिलेली होती. आणि यांचा पश्चिम किनारपट्टीवरून व्यापार खूप मोठ्याचा प्रमाण चालत होता. आणि आपण ज्याला आजचा जो पठाराचा भाग म्हणतो किंवा देशावरचा भाग म्हणतो इथून कोकणामध्ये माल ने आण होण्यासाठी तुम्हाला माहित आहे की त्यांनी प्रसिद्ध असा जुन्नरचा नाणेघाट खोदला होता. आणि या सातवाहन सत्ताधीशांनी आरमाराला म्हणूया किंवा नौकानयनाला
खूप मोठ्या प्रमाणात वाव देण्याचं काम केलं. त्यांनी स्वतःची नाणी देखील पाडली होती की ज्यामध्ये वेगवेगळ्या जहाजांचे चित्र समोर आपल्याला एक कॉइन दिसतो आहे त्यावरती जहाजाचं चित्र दिसतो आहे. सातवान कालखंडामध्ये सोपारा असेल, कल्याण असेल, जुन्नर असेल यासारख्या बंदरांचा खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि सातवान कालखंडाबरोबर म्हणजे सातवानांच्या अस्ताच्या बरोबर या ठिकाणी जो काही क्षत्रपाचा उदय झाला यामध्ये भडोज आणि कल्याण या ठिकाणावरून किंवा या बंदरांच्या ठिकाणावरून या प्रदेशावरून यांच्यामध्ये खूप मोठा आरमारी संघर्ष झाल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात, समोर येतात. यानंतर पहिल्या शतकामध्ये भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये क्षत्रपांचा उदय झाला आणि या क्षत्रप कालखंडामध्ये भारतामध्ये मोसमी वाऱ्याचा शोध लागल्याचं आपल्याला समोर येतं. आणि ह्या मोसमी वाऱ्याचा शोध लागल्यामुळं हा मोसमी वारा हा पुढच्या काळामध्ये खूप क्रांतिकारक असा ठरलेला आहे. कारण या मोसमी वाऱ्यावरती समुद्रावरती ज्या काही हालचाल होत असत किंवा व्यापारी ज्ञान होत होते यामध्ये या मोसमी वाऱ्याची खूप मोठी मदत झालेली आहे. आणि याच कालखंडामध्ये पेरिप्लस म्हणजे तांबड्या समुद्राचा वाटाड्या हा जो ग्रंथ लिहिला म्हणजे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचा ग्रंथ, यामध्ये प्राचीन भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय व्यापार आणि भारतेतर देश यांचे कशा प्रकारचे संबंध होते, व्यापार कसा होता, सांस्कृतिक संबंध कशा प्रकारे आले यावर या ग्रंथांच्या मधून या ग्रंथामधून उल्लेख किंवा प्रकाश पडतो. तिसऱ्या शतकामध्ये त्रिकूटक सत्ताचा उदय झालेला आहे. त्यानंतरच्या कालखंडामध्ये बदामीचे चालुक्यांचा उदय झालेला आहे. आणि या बदामीच्या आणि त्रिकूटाच्या या कालखंडामध्ये दरम्यानच्या काळामध्ये बदामी चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, शिलहार असतील या राज्यकर्त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना जमेल तसं त्या प्रकारामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती नौका किंवा आरमार निर्माण करण्याचं आणि त्याच्या पाठिमाध्यमातून व्यापार आणि काही आरमारी संघर्ष किंवा याचा उपयोग करून घेतलेला आपणास दिसतो. बदामीचे चालुक्य जे होते यामध्ये जो पहिला पुलिकेशी होता यानं कोकणावरती आक्रमण करून हा प्रदेश सगळा जिंकून घेतलेला आहे. कोकणावरती या बदामीच्या चालुक्यांचा अंमल आलेला दिसतो आपल्याला. आणि पुढच्या कालखंडामध्ये चालुक्यांच्या नंतर बदामी चालुक्यांच्या नंतर गुप्तकाळ येतो आणि या बदामीचा चालुक्यांचा कालखंड आणि गुप्त कालखंड या दरम्यानच्या काळामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती अरबी व्यापाऱ्यांचं आगमन झालेलं लक्षात घ्या. 667 मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा आरमारी स्वारी या अरबांचे झाल्याची उल्लेख माझ्या वाचनात आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी नमूद केलाय. तर अरबांचं आगमन झालेलं आहे लक्षात घ्या. आणि या अरबांनी भारतीय व्यापार जो होता हा भारतीय व्यापार या आरमाराच्या माध्यमातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही 7व्या शतकापासून सुरू केलेली आपणास दिसते. मग यानंतर गुप्त कालखंडाच्या नंतरच्या काळामध्ये दक्षिण भारतामध्ये खूप मोठी आरमारी शक्ती उदयाला आलेली होती आणि तिचं नाव होतं चौल घराणे. तर या चौल कालखंडामध्ये जे त्याचा चोलांचा जो राजा होता राजराजा किंवा राजेंद्र या राजांनी दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरमाराला प्रोत्साहन दिलेलं दिसतं किंवा जहाज निर्मितीला प्रोत्साहन दिलेलं दिसतं आणि अगदी आग्नेय आशियाई देशांच्या वरती आक्रमण करून त्या ठिकाणी भारतीय संस्कृती आणि नेण्याचा प्रयत्न केलेला आपण दिसतो. याचे पुरावे आजही आपणाला सुदूर आग्नेय आशियाई देशांच्या मध्ये पाहायला मिळतात. तर चोलांचं जे आरमार होतं हे चांगल्या प्रकारे आणि सुस्थितीत कार्यरत होतं या संदर्भात विस्तृत माहिती आणि त्यावरती खूप मसार लिखाण देखील आलेलं दिसतं आपल्याला. आणि 7व्या शतक यामध्ये अरबांचं आक्रमण आणि त्या संदर्भातली भारतामधला केंद्रीय सत्तेचा म्हणजे गुप्तांच्या नंतर भारतामध्ये केंद्रीय सत्तेचा अस्त होत गेला आणि छोट्या छोट्या प्रादेशिक सत्तांचा उदय होऊ लागलेला आहे. आणि या प्रादेशिक सत्तांच्या उदयामुळं जे काही थोडंफार केंद्रीकृत झालेलं आरमार स्वरूपाचं किंवा नौकानयनाचं एक केंद्रीकृत स्वरूप होतं ते सुद्धा विघटित होऊन त्याला छोटं छोटं शकलं निर्माण झालेलं आहे. आणि या कालखंडामध्ये जी अरबांची आक्रमणं पश्चिम किनारपट्टीवरती झालेली आहेत या संदर्भामध्ये विस्तृत माहिती आपल्याला अरबी साहित्यामधून मिळते. किंबहुना पूर्वमध्य काल आणि मध्यकालामध्ये ज्यावेळेला आपण भारतीय आरमाराचा आणि नौकानयनाचा ज्यावेळा इतिहास अभ्यासतो किंवा इतिहास संशोधनासाठी आपण पुढे येतो त्यावेळेला आपल्याला बहुतांशी साधनं ही अरबी
साधनांच्या वरती अवलंबून राहावं लागतं. यामध्ये हानिका दनसुरी या अरबी इतिहासकाराचं किताब उल अनवा नावाचं जे पुस्तक आहे, किताब उल अनवा, यामध्ये या काळातल्या सगळ्या आरमारी प्रथा, परंपरा, जहाजबांधणी या संदर्भातली खूप सारी माहिती आपल्याला यामध्ये मिळते. आता या कालखंडामध्ये ज्यावेळेला अरब पश्चिम किनारपट्टीवरती आलेले आहेत, साहजिकच भारतामध्ये जी पहिल्यापासून आसुई जी भावना आहे म्हणजे आपापसातले संघर्ष ज्यावेळेला सुरू होतात तेव्हा त्रयस्थांना त्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि आपल्या शत्रूचा पराभव करायचा, या भावना ह्या काही मध्ययुगीन काळात किंवा ब्रिटिश काळामध्ये होत्या तर प्राचीन काळामध्ये सो होत्याच लक्षात घ्या. यामध्ये वल्लभीचा म्हणजे गुजरातमधील वल्लभीचा जो बंडखार सरदार होते त्यांनी मनसुरा येथून आरबी आरमार या वल्लभीचा पराभव करण्यासाठी आणलेलं होतं आणि हे ओबुल्लाच्या लिखाणातून आपल्याला पाहायला मिळतं. तर पुढच्या काळामध्ये म्हणजे नवे शतक किंवा आठवं शतक, राष्ट्रकुटांचा काळ असेल, शिलारांचा काळ असेल, सगळ्यात महत्व म्हणजे शिलार कालखंडामध्ये राजा भोज यानं जे युक्तिकल्प तरु नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे या युक्तिकल्प तरुमध्ये प्राचीन भारतीय जहाज बांधणीमध्ये अतिशय विपुल प्रमाणामध्ये माहिती आपल्याला त्यामध्ये या युक्तिकल्पमध्ये पाहायला मिळते. ही प्रक्रिया सुरू होत असताना म्हणजे अरबांचा प्रभाव नववं शतक ते बारावं शतक हा पश्चिम किनारपट्टीवरती अरबांच्या प्रभावाचा आणि विस्ताराचा कालखंड आहे. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अरबांनी पश्चिम किनारपट्टीवरती खास करून मलबारच्या किनाऱ्यावरती आपला अमल प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नांना भारतीय सत्ताधीशांनी कोणत्याही स्वरूपामध्ये प्रतिबंध केलेला आपणास दिसत नाही. तर या दरम्यानच्या कालखंडामध्ये म्हणजे अकराव्या शतकामध्ये गोव्याला कदंबांचा जो राजा आहे जयकेशी पहिला यानं कोकण चक्रवर्ती हा किताब लावलेला आहे. आपल्या माहितीचा सांगतो, हा जो जयकेशी होता यानं जे स्वतःच आरमार निर्माण केलेलं होतं या आरमाराचा वापर हे कदंब राजे या कालखंडामध्ये जो अरबी व्यापार सुरू होता हा व्यापार म्हणजे या जो व्यापार सुरू होता आणि त्यामधून जी वाहतूक होते यावरती हल्ले करून लुटालूट करणे किंवा थोडक्यात चाचेगिरी करणं यासाठी या आरमाराचा वापर करून त्यांनी गोव्याच्या जो पट्टा होता समुद्राचा इथं आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. या जयकेशी पहिला याचा जो मुलगा आहे पुढं शिवचित्त नावाचा, शिवचित्त यानं पश्चिम सागराचा सम्राट अशी उपाधी स्वतःला लावून घेतलेली आहे. तर कदंबाचं देखील पुढं फार काय आरमार टिकलं नाही, याची सत्ता ही मर्यादित कालखंडामध्ये 100-125 वर्षाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये यांनी या आरमाराचा वापर हा चाचेगिरीसाठी केलेला आपणास दिसतो म्हणजे लुटालूट. आणि यानंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे 14वं शतक. 14व्या शतकामध्ये खूप मोठ्या घडामोडी भारतीय नौकानयन किंवा आरमाराच्या दृष्टिकोनातून झालेले आहेत. कारण 13व्या शतकानंतर या एकूणच सगळ्या केंद्र सत्तेचा अभाव, प्रांतिक सत्तांचा उदय आणि भारतीय राजकर्त्यांनी आरमाराला प्रशासनातून बाजूला करायला सुरुवात केलेली दिसते आणि या कालखंडामध्ये इस्लामिक आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात भारतावरती व्हायला लागलेले आहेत. आणि याचाच एक भाग म्हणजे 1390 अलाउद्दीन हसन याने कोकणावर कोकणवर आक्रमण करून कोकण आपल्या ताब्यात घेतलेला आहे. हा सगळा भाग का झाला, कारण या कालखंडामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती कोणत्याही केंद्रीय सत्तेचा अंमल नव्हता, अभाव होता केंद्रीय सत्तेचा. यामध्ये खास करून आपल्याला गुजरातचा सुलतान आपल्याला पाहायला मिळतो की याचा उत्तर कोकणावरती अंमल होता, प्रभाव होता उत्तर कोकणावरती. त्यानंतरच्या काळामध्ये जी ब्राह्मणी सत्ता दक्षिणेमध्ये उदयाला आली तर या महमूद गवानच्या माध्यमातून एक किस्सा तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला या केंद्रीय सत्ता म्हणजे जसं आपण बघितलं राष्ट्रकूट, शिलार यासारख्या चालुक्यांच्या आणि त्याचे सामंत राज्य यांनी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये पश्चिम किनारपट्टीवरती आरमार निर्माण करून चाचेगिरी त्यासाठी त्याचा वापर केलेला होता. आणि आदिलशाही कालखंडामध्ये किंवा निजामशाही कालखंडामध्ये जे मुस्लिम लोक हज यात्रेला जात असत तर या हज यात्रेला जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोकण. आणि या कोकणातून ज्यावेळेला ही जहाजं हजसाठी निघत असत त्यावेळेला तुमचा खेळण्याचा राजा असेल किंवा संगमेश्वरचा राजा असेल किंवा ही खाली सावंत वगैरे सामंत असतील हे या जहाजांच्या वरती आक्रमण करायची आणि ते लुटालूट करायची. आणि याचा बंदोबस्त करण्याचा म्हणून मोहम्मद गवान 1469 खेळण्याचा राजाचा आणि संगमेश्वरच्या राजाचं जे काय आरमार होतं त्याचा पराभव करून त्यांना नामशेष केलेला आहे.
हे छोटी छोटी उदाहरण आपल्याला या पश्चिम किनारपट्टीवरती पाहायला मिळतात. या खेळण्याचा राजा कोण काय होता, शंकरदेव असं नाव, शंकर राय असं नाव येतं किंवा संगमेश्वरचा राजा, या संदर्भामध्ये विस्तृत लिखाण झालेलं नाहीये. त्यावरती अजून थोडा ट्रेस देऊन लिखाण होणं गरजेचं आहे. आणि या कालखंडामध्ये म्हणजे 14व्या आणि 15व्या शतकामध्ये पुढं पोर्तुगीजांचं आगमन होत आहे. म्हणजे या कालखंडामध्ये 1509 जसं आपण मगाशी म्हणलं की गुजरातच्या सुलतानचा उत्तर कोकणचा भाग त्यांनी सगळा काबीज करून घेतला होता, तर 1509 मध्ये चौल आणि वसई ही पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. आता राहता कालखंड हा मुघलांचा आहे. मुघलांची केंद्रीय सत्ता ही दिल्लीला होती आणि या मुघलांना पश्चिम किनारपट्टीवरती किंवा पूर्व किनारपट्टीवरती त्या कालखंडाचा विचार करता कोणती आरमारी शक्ती त्यांना विरोध करेल किंवा त्यांच्यावरती आक्रमण करेल या स्वरूपाची परिस्थिती त्या कालखंडामध्ये नव्हती. या कालखंडामध्ये अजून पोर्तुगीजांचा उदय व्हायचा होता किंवा ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा डच असतील किंवा इतर कोणते सत्ता होती, त्यामुळं मुघलांना फारसा आरमारावरती लक्ष केंद्रित करणं त्यांना तशा प्रकारचं, कारण त्यांचं सगळे केंद्रीकृत सत्ता दिल्ली आणि उत्तर भारत, त्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये करत होते. आणि या कालखंडामध्ये युरोपमध्ये सगळ्यात मोठी घटना काय घडत होत्या, मध्य आशियामध्ये काय घटना घडत होत्या, की ज्याचा खूप मोठा परिणाम भारतीय नौकानयनावरती. सगळ्यात मोठी घटना आहे ती म्हणजे 1453 मध्ये कॉन्स्टिन्युपोलचा म्हणजे इस्तुबलचा झालेला पडाव. तुर्कांनी जे कॉन्स्टिन्युपोलचा पडाव केला, या पडावामुळं जो काही बरोबर किंवा आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या बरोबर युरोपीय लोकांचा जो व्यापार सुरू होता किंवा अरबांचा व्यापार सुरू होता, यामध्ये एक म्हणजे खुस्कीचा मार्ग बंद झाला. आणि हा खुस्कीचा मार्ग बंद झाल्यानंतर युरोपीय राष्ट्रांना किंवा मध्य आशियातल्या काही देशांना भारताकडे येण्यासाठी नवीन आरमा समुद्री मार्गाची शोध घेणं गरजेचं होतं. खरं तर युरोपचा, आपण प्राचीन युरोपचा किंवा मध्य आशियाचा जर विचार केला आपल्याला, किंवा ग्रीक, रोमन, सुमेरियन, बॅबलियन, मेसोपोटेमियन, माया वगैरे या संस्कृतीचा आपण जेव्हा विचार करतो, तर या संस्कृतींच्या मोठे होण्यामध्ये त्यांचं नाविक सामर्थ्य हे खूप मोठं होतं. पण मध्ययुगीन कालखंड येता येता रोमनांनी किंवा ग्रीकांनी त्यांचा जो नाविक पेशा होता तो मागे पडत गेला होता. हा याला इस्लामिक आक्रमण थोड्याफार प्रमाणात जबाबदार होती. आणि या कालखंड म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये युरोपमध्ये स्पेन सारखी आरमारी शक्ती पुढे आलेली आहे, पोर्तुगाल सारखी आरमारी शक्ती पुढे आलेली आहे. आणि या सगळ्या ख्रिश्चन सत्ता होत्या किंवा ख्रिश्चन राष्ट्र होती. आणि इथल्या पोपनं इथल्या राजांना अशा संधा दिल्या होत्या की या कालखंडामध्ये जे कोणी राष्ट्र किंवा त्यांचे दऱ्यावरती खलाशी ज्या वेगवेगळ्या देशांचं शोध लावतील त्यांना ते देश त्यांच्या मालकीची राहतील. अशा प्रकारच्या काही संकल्पना युरोपमध्ये उदयाला आल्यामुळं भारतासारख्या ज्याला सुवर्णभूमी म्हणून युरोपमध्ये ओळखली जात होती त्या भारताच्या शोधाच्यासाठी खूप प्रयत्न सुरू झाले. आणि हे प्रयत्न आपल्याला माहीत आहे, मग तो कोलंबस असेल किंवा अमेरिका असेल किंवा यातला वास्कोदी गामा असेल. याचा फायदा घेत कोलंबरचा जो पोर्तुगालचा जो राजा आहे दो मान्युएल यानं वास्कोदी गामाची निवड करून त्याला भारताचा शोध घेण्यासाठी पाठवलेला आहे. हा वास्कोदी गामा पुढं तुम्हाला माहित आहे की 6 जुलै 1498 मध्ये हा पोर्तुगालच्या रस्तुल नावाच्या बंदरातून भारताच्या दिशेने निघालेला होता. याच्याकडे प्रमुख 3 जहाज होती, यामध्ये सांतू गाब्राएल, सांतू राफाएल आणि सांतू मिगेल नावाची 3 जहाज होती. या 3 जहाजावरती 177 प्रवासी घेऊन किंवा खलाशी घेऊन हा भारताचा शोध लावण्यात भारताच्या दिशेने हा वास्कोदी गामा निघाला. भारतामध्ये तो आला तेव्हा फक्त 55 खलाशी त्याच्यासोबत निघाला होता आणि ह्याच्यासोबत त्याचा जो भाऊ होता पाउलू द गामा हा त्याच्यासोबत होता. खरं तर वास्कोदी गामाच्या संदर्भात खूप साऱ्या घटना आपल्याला या ठिकाणी सांगता येण्यासारख्या आहेत, पण आपला मुळात विषय तो नसल्यामुळे मी तिथं फारसं जात नाही. वास्कोदी गामाचा स्वभाव आणि त्याचा मोठा भाऊ पाउलू द गामा यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. पाउलू द गामा हा मानवतावादी आणि शांत स्वभावाचा होता आणि ह्याच्या उलट वास्कोदी गामा अतिशय क्रूर स्वरूपाचा होता. आणि त्याचा जो विश्वास होता तो म्हणजे दहशत निर्माण करणे, दहशतीवरती सत्ता निर्माण करणं,
यावरती विश्वास नाही ना. वास्कोदी गामाच्या पुढे 2-3 आणि सपरी भारतामध्ये झाल्या, त्याच्या मी डिटेलमध्ये जात नाही, पण वास्कोदी गामाची दुसरी सफर आहे 10 फेब्रुवारी 1502 ला त्याची जी दुसरी सफर झाली, या दुसऱ्या सफरीमध्ये तो ज्या आला भारतामध्ये. आता ह्या घटना मी काय एवढ्या विस्तृतपणे सांगतोय, कारण ह्याचा परिणाम हा पुढे झालेला आहे. कारण ही जी प्रथा यांनी निर्माण केली किंवा वर्चस्ववादी वसाहतवादी वाणिज्यवादी भूमिका पेरण्याचं काम या वास्कोदी गामानं भारतामध्ये केलंय, त्याच्या परिणाम स्वरूप त्याची दखल ही आहे ती शिवाजी महाराजांना घेतलेली आहे. तो ज्यावेळेला दुसऱ्या स्वारीमध्ये आला, त्यावेळेला पहिल्या स्वारीमध्ये त्याचा जो कालिकतचा राजा होता झामोरीन, त्यानं त्याचा अपमान झालेला होता त्याच्या दरबारामध्ये. खरं तर मी लहान असल्यापासून मला असं शिकवण्यात आलेलं आहे की वास्कोदी गामा कालिकाच्या बंदरात आला आणि झामोरीन त्याचं स्वागत वगैरे केलं आणि झामोरीनच्या नावावरती वास्कोदी गामा खपवून दिला. खरं तर मित्रांनो असं काही झालेलं नाहीये. झामोरीननं सहजासहजी या वास्कोदी गामाला भारतीय भूमिशिरावरती किंवा यू दिलेलं नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष झालेला आहे. आणि त्यावेळेला यांच्यावरती हल्ला केलेला आहे आणि ते जहाज त्यानं जिंकून घेतलेलं आहे. नुसतं जिंकून घेतलं नाही तर त्या 800 खलाशांना त्यानं बंदी केलं, त्यांना जहाजावरती आणलं, त्यांचं हात पाय नाक कान दात पाडले, तिची सगळ्यांची सगळं मटेरियल हात पाय दात कापलेलं कान कापलेलं गोळा करून ठेवलं आणि कालिकतवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात तोफांचा भडीमार केलेला आहे. आणि यामध्ये कालिकत मधल्या नागरिकांची खूप मोठी जीवित आणि वित्तहानी होत आहे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा हा झामोरीन याचं मूळ नाव सामुद्री होतं, त्यानं तह किंवा सल्लामसलत करण्यासाठी मिटवून घेण्यासाठी म्हणून एक ब्राह्मण वकील या वास्कोदी गामाच्या जहाजावरती पाठवला आणि या वास्कोदी गामानं त्या ब्राह्मण वकिलाचे दात पाडले, त्याचे नाक कापलं, त्याचे कान कापले, त्याच्या बुंद्यावरती कुत्र्याचे कान शिवले आणि त्या 800 लोकांची जे काही हात पाय दात पाडून कान कापून ठेवले होते हे सगळं गोळा करून त्याला एका जहाजामध्ये टाकलं. ते सगळं त्या लोकांचे अवशेष अवयवांचे अवशेष टाकलं आणि ते पुन्हा त्याला भेट म्हणून या झामोरीनला पाठवलेलं आहे. यामुळं याची संतापाची लाट या वास्कोदी गामाच्या विरोधामध्ये या किनाऱ्यावरती आलेली होती आणि त्याचा परिणाम पुढं म्हणजे झामोरीननं त्याचा जो आरमाराचा प्रमुख होता कासिम नावाचा हा अरबी खलाश होता, याच्या माध्यमातून आणि इराणचा सुलतान खोजा अंबर याच्या आरमाराची मदत घेऊन या वास्कोदी गामावरला धडा शिकवण्यासाठी खूप मोठा आरमारी संघ झालेला आहे. यापुढं मी यामध्ये खूप डिटेलमध्ये न जाता या पोर्तुगीजांची सत्ता या अशा प्रकारे पश्चिम किनारपट्टीवरती पसरत गेली. यामध्ये त्याची वेगवेगळे वास्कोदी गामाच्या सपऱ्या असतील किंवा आल्बुका असेल किंवा पुढचे जे त्याचे व्हॉइसराय आले भारतामध्ये त्यांची त्यांनी अतिशय प्रभावीपणे भारतामध्ये पोर्तुगीज सत्ता कशी प्रभावित होईल यासाठी प्रयत्न केले. आणि 1510 या आल्बुकर्कनं आदिलशाहकडून गोवा जिंकून घेतलेला आहे. आता हे गोवा जिंकून घेत असताना यामध्ये या विजयनगरचा जो आरमाराचा प्रमुख आहे थिमया नावाचा हा हिंदू सरदार आहे आणि हा विजयनगरचा आरमाराचा प्रमुख होता, याची आणि या पोर्तुगीजांची साठगाठ झालेली आहे. हा थिमया फार महत्वाकांक्षी होता आणि त्याचा जो भाऊ होता सक्का साऊजी नावाचा तो याला आदिलशाहचा गोव्यातील आरमाराचा प्रमुख होता. आणि या कालखंडामध्ये गोव्यामध्ये मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्रिया यांच्या माध्यमातून जी काही संतान निर्माण झाली होती त्यांना त्या काळामध्ये नायटे म्हणायचे नायटे. तर ह्या नायट्यांनी विजयनगरच्या काळ साम्राज्य प्रदेशामध्ये आणि एकूणच पश्चिम किनारपट्टीवरती अक्षरशः उच्छाद मांडलेला होता आणि याचा बंदोबस्त करायचा म्हणून या थिमयला असं वाटत होतं की आपण जर गोव्यावरती आक्रमण केलं आणि गोवा जिंकून घेतलं तर या नायट्यांचा तर बंदोबस्त करूच, शिवाय ह्या थिमयाला स्वतःचं राज्य निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी त्यानं पोर्तुगीजांची मदत घेतली. पोर्तुगीजांच्या माध्यमातून त्यांनी 1510 गोवा जिंकून घेतलं. पण या थिमयाची जी योजना होती ती काही सफल झाली नाही, कारण या पोर्तुगीजांनी या थिमयाची डाळ पुढे शिजू दिली नाही. 16 शतक येता येता आपल्याला पुढं गुजरातचा सुलतान असेल किंवा इतर काही महत्वाच्या सत्ताधीशांचा उल्लेख या ठिकाणी करता येईल, पण मी या ठिकाणी वेळाअभावी पुढं थोडं जातो.
आणि या दरम्यानच्या कालखंडामध्ये सिद्धींचा भारतीय उपखंडामध्ये उदय होतो आहे. हे सिद्धी म्हणजे कोण? तर ईशान्य आफ्रिकेतील अरब अल हबीश नावाचा जो प्रदेश होता, या अरब अल हदीश मधील हे सिद्धी लोक ही मुळात धाडसी, दर्यावर्दी, अतिशय काटक, कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकून राहणारी, टाकतील तिथं जगणारी, अशा प्रकारची या सिद्धींचं वैशिष्ट्य होतं. आणि हे ज्यावेळा भारतीय पश्चिम किनारपट्टीवरती आली, साहजिकच त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांशी, मुसलमान सुलतानांशी संबंध आला, आणि त्यांनी ज्या प्रकारची सेवा त्यांना दिली त्यामुळं त्यांच्यावरती त्यांचा एक विश्वास निर्माण झाला. आणि पुढं ते स्वकर्तबगारीवरती निजामशाही असेल, आदिलशाही असेल किंवा नंतरच्या कालखंडामध्ये मुघल असतील, यांनी पश्चिम किनारपट्टीवरती यांच्या माध्यमातून मांडलिक सामंत म्हणून स्वतःची सत्ता निर्माण केली. आणि हे सत्ता केंद्र होतं जंजिरा, सिद्धीचा जंजिरा, मुरुड जंजिरा जो भाग आहे तो भाग होता. आणि हा सिद्धीचा बस्तान या ठिकाणी बसता बसता पुढे नंतरच्या काळ, तुम्हाला माहित आहे की 1730 नंतर शिवाजी महाराजांचा जन्म होतो आणि स्वराज्याची बांधणी झाली. तर या कालखंडामध्ये सिद्धी हे पश्चिम किनारपट्टीवरती एक मोठी नाविक किंवा आरमारी शक्ती म्हणून उदयाला आलेली आहे. यांचं जे क्षेत्र आणि त्यांचा जो प्रदेश आहे तो मर्यादित असला तरी समुद्रावरती त्यांच्या इतकी शक्ती त्या काळामध्ये इतर भारतीय छोटे छोटे सत्ताधीश किंवा इतर मुस्लिम सत्ताधीश जे होते त्यांच्याकडे नव्हती जशी सिद्धीकडे होती. आणि ह्या सिद्धी हा जो होता तो सिद्धी रसूल अब्दुल खान हा 1618 मध्ये गादीवरती आलेला आहे, म्हणजे झालेला आहे. हा मलिक अंबर ज्यांना निजामशाहीचे पुनर्जीवन केलं, हा मलिक अंबरनं जो कोकणाचा प्रदेश जिंकून घेतला होता त्या कोकणाच्या प्रदेशाचा सुभेदार म्हणून किंवा तिथला हे म्हणून या सिद्धी रसूल अब्दुल खानची नियुक्त केली आहे. आणि यानं हे ज्या पुढं नंतर तुम्हाला माहिती आहे की 1600 मध्ये मुघलांनी निजामशाहीचा अस्त केलेला आहे, तर नंतरच्या काळामध्ये 1636 मध्ये मुघल आदिलशहाचा तह झालेला आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदिल निजामशाही तर नष्ट झालेलीच आहे, शिवाय आदिलशहाच्या दरबारामध्ये जी काही कटकारस्थान सुरू होती त्यामुळे मुळात दरबारामध्ये कटकारस्थान सुरू असल्यामुळे त्यांचं प्रांतिक भागावरती किंवा प्रदेशावरती फार तर काय लक्ष नव्हतं. त्यामुळे ह्या सिद्धीनं स्वतःची सत्ता या ठिकाणी मजबूत करायला घेतलेली आहे. आणि 1736 मध्ये आदिलशाह आणि मुघल यांच्यामध्ये जो काही तह झालेला होता त्या तहानुसार मुघलांनी आदिलशहाला सिद्धी म्हणजे जो जंजिऱ्याचा मुरुड जंजिऱ्याचा जो काही भाग आहे तो भाग आदिलशहाला दिला. आणि आदिलशहाच्या माध्यमातून तो प्रदेश सिद्धीकडे आला. आणि या काळामध्ये सिद्धी आंबर हा ठिकाणी सत्ताधीश होता आणि त्याला आदिलशहानं वजीर हा किताब दिलेला आहे. पुढं सिद्धी युसुफ 1646 ते 1655 आणि सिद्धी फते खान 1655 नंतरचा कालखंड आहे. आणि ह्या सिद्धी फते खानाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी सिद्धी किंवा पोर्तुगीज यांचा संबंध या लागला आलेला आपणास दिसतो. आणि हा इतिहास आहे. तर हा जो काही सिद्धीच्या कालखंडापर्यंतचा जो काही भाग आहे हा या ठिकाणी मी या ठिकाणी मांडला. या ठिकाणी आता आपण जो आपला आजचा मूळ विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापनेची भूमिका याच्याकडे आपण येणार आहोत. आता शिवाजी महाराजांनी ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये स्वराज्याचं एक जे मंदिर उभा करण्याचं काम केलेलं आहे यामध्ये आरमार आणि आरमाराची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांची आरमार बांधणीची भूमिका काय होती हीच आपण या ठिकाणी प्रामुख्यानं पाहणार आहोत. सिंधू संस्कृती ते पूर्व मध्य काळ प्राचीन भारतीय नावाडी किंवा याच्या आपण जी चर्चा केली आहे की खलाशांना समुद्र प्रवास कधीच निषेध नव्हता. पूर्व मध्ययुगी येता येता धर्मशास्त्रांनी समुद्र प्रवास करणे निषेध ठरवल्याने नौकानयनाला म्हणजे भारतीय नौकानयनाला अवकाळा येण्यास सुरुवात झाली. प्राचीन नौकाशास्त्राचे ज्ञान असेल, जहाज बांधणीचं कौशल्य असेल आणि त्याच्या उपयोजित शास्त्राला भारतीय राज्यकर्त्यांनी बगल दिल्यामुळं जो काही कारागिरांना आश्रय मिळाला होता तो कारागिरांचा आश्रय नष्ट होत गेला. परिणाम स्वरूप या कारागिरांच्या मनगटातून हे जहाज बांधणीचं ज्ञान सुद्धा लोप पावत गेल्याचं आपणास दिसतं. पारंपरिक पद्धतीनं चालत आलेली जे कौशल्य होते ते कमी दर्जाचे नसले तरी युरोपीय सागर शक्तींना तोंड देण्यापत ते सक्षम नव्हते. या उलट युरोपीय देशातील राज्यकर्त्यांनी
धाडसी दर्यावरती खलाशांना प्रोत्साहित करून जगभरातील सागरवाटांचे आणि विविध देशांचे शोध घेण्यासाठी जगाच्या सपरीवर पाठवलं. त्यामध्ये स्पेन असेल, पोर्तुगाल असेल, हे आपण पाहिलं. भारतामध्ये शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता इतर शासकांना ते शक्य झाले नाही. अर्थात शिवाजी महाराजांनी काय इतर देशांचा शोध घेण्यासाठी कुठल्या खलाशांना किंवा दर्यावर त्यांना पाठवलं नाही. पण आरमाराची आवश्यकता ही राजकारणाचा, राजसत्तेचा आणि सत्ता प्रस्थापित करण्याचा एक भाग आहे या दृष्टिकोनातून ते पाहिलं. ते इतर शासकांना शक्य झालं नाही. त्यामुळं आरमार उभारणीचा त्यांनी नुसता संकल्प केला नाही तर जहाज बांधणी व्यवसायातील ज्ञान असेल, कौशल्य असेल, परत प्राप्त करण्यासाठी भारतीय कारागिरांच्या बरोबरच इंग्रज आणि पोर्तुगीज कारागिरांची मदत घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचं त्यांनी मत कार्य केलं. नाविक ज्ञान असं आहे की एका पिढीत सहजच हे तयार होत नाही मित्रांनो. कारण कुठली जर भरती केली आणि त्यांना एक कवायती फौज सारखं शिक्षण दिलं आणि कवायती फौज तयार झाली असं अजिबात नाही. कारण आरमारी ज्ञान, नाविक ज्ञान हे पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून पुढच्या पिढी चालत आलेली प्रथा आहे आणि ते त्यातूनच हे सिद्धी जात होतं. युरोपीय आरमाराच्या तुडीचे आरमार पुढे शिवाजी महाराजांनी निर्माण करून सागर संस्कृतीवर निर्वाद वर्चस्व गाजवणाऱ्या युरोपीय सागर सत्तांना अस्तित्वासाठी झगडावं लागलेला आहे. म्हणजे इतक्या तुडीचा आरमार कमी कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण केला आहे. काही श्रोत्यांना असा प्रश्न पडण्याचा शक्यता आहे, सागर संस्कृती म्हणजे काय? तर सागर संस्कृती आणि सरिता संस्कृती या संस्कृतीच्या दोन भाग आहेत. सागर म्हणजे ज्याचा संबंध हा समुद्राशी येतो आणि सरिता संस्कृती ज्याचा संबंध भूभागाशी येतो. तर ह्या संस्कृती आहेत. सरिता संस्कृतीमध्ये मानवी कर्तृत्वाचा फार भाग येत नाही. बऱ्याच वेळेला राजकीय भौगोलिक घटना काही अशा घडत जातात की ते पुढे सिद्ध होत जातं. पण सागर संस्कृतीमध्ये निर्वादपणे मानवी संस्कृती, मानवी कर्तृत्वच आणि त्याचं जे सामर्थ्य आहे तेच सिद्ध करतं की त्याची किती मोठी संस्कृती आहे, की जी आपल्याला इजिप्त, नाईल, ग्रीक किंवा बॅबिलोन यामध्ये जे आपल्याला सागर संस्कृतीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. 16 शतकापासून मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज, फ्रेंच या सागर संस्कृतीवरती वर्चस्व असलेल्या युरोपीय राष्ट्राचे प्रतिनिधींचे भारतीय समुद्र किनारपट्टीवरती आगमन झालं. वसाहतवादी मानसिकता असलेल्या या व्यापाऱ्यांनी व्यापार म्हणून किंवा व्यापारी म्हणून हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपला चंचू प्रवेश केला आणि हळूहळू इथली छोटी मोठी बेट, बंदर ही व्यापाराच्या निमित्तानं हस्तगत करायला सुरुवात केली, गिळकृत करायला सुरुवात केली. या कालखंडामध्ये भारतातल्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी यांना चॅलेंज दिलं नाही. उलट पक्षी त्यांना आपल्या सनदांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यापार करण्याचे परवान दिले. तान बसवायला, पाय पसरायला, हातपाय फरवायला त्यांनी एक प्रकारे संधी दिली. साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या या युरोपियांचे धोरण ओळखणारा एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एखाद्या जन्मजात राजमर्मज्ञाप्रमाणे आपल्या आरमाराची उभारणीसाठी अतिशय कौशल्यानं आणि काटेकोरपणे नियोजन करून हिंदी महासागरावरती आरमाराच्या माध्यमातून अधिराज्य निर्माण करण्याची अधिराज्याबरोबर राष्ट्रीय प्रेरणा ही त्यांच्या पाठीमागे होती असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण शिवाजी महाराजांनी ज्या उदात्ते ध्येयानं, ज्या तडफेनं आरमाराची निर्मिती केली त्याच्या पाठीमागे राष्ट्रीय प्रेरणा होती असं माझं मत आहे. सागर संस्कृतीच्या या माध्यमातून संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेण्यास निघाल्या या वाणिज्यवादी नावाड्यांचे कुटील डाव उधळून लावण्याचा पहिला प्रयत्न हा शिवाजी महाराजांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या परराष्ट्रीय धोरणाचं हे मर्म म्हणायला आपल्याला हरकत नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट नमूद करण्यासाठी आहे की ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या परराष्ट्रीय धोरणाचा, राजकारणाचा, त्यांच्या विचारांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला काही तोडके मोजके संदर्भ हे आपल्या समोर येतात. तर हे संदर्भ आपल्याला हे एकतर बकरींच्या वरती अवलंबून राहावं लागतं, काही प्राथमिक संदर्भ पत्र आहेत त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामचंद्रपंत आमात्यांनी जो आज्ञापत्र नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे हा शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब म्हणून आपल्याला त्याकडं पाहावं लागतं. आणि आपल्याला आज्ञापत्राचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला शिवप्रभूंची कोणती विचारधारा जी प्रसूत झाली ती या ठिकाणी मांडता येऊ शकत नाही. त्यामुळं या आज्ञापत्रामध्ये
जे काही विचार आलेले आहेत ते एक विचारधारा अशी आहे की ती छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत आणि लक्षात घ्या, त्यामध्ये शंका कुशंका काढण्याचं काही कारण नाहीये. कारण रामचंद्रपंत अमात्य हे स्वतः शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिले होते, त्यांचा सहवास लाभलेले आणि त्यांच्याबरोबर काम केलेले एक राजधुरंधर होते, लक्षात घ्या. त्यामुळं आज्ञापत्रामध्ये जी काही उल्लेख आलेला आहे त्यामध्ये या परकीय व्यापाऱ्यांचे वाणिज्यवादी विचारसरणी असलेल्या साम्राज्यवादी षड्यंत्र रचणाऱ्या या इंग्रजांच्या असतील किंवा पोर्तुगीजांचे जे काही विचार आहे ते विचार शिवाजी महाराजांनी कसे हरलेले होते या संदर्भातले एक कोट मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो आहे. आणि हे कोट आपल्याला सरसूत आहे तरी देखील या विषयाचा विवेचनाचा भाग म्हणून मी पुन्हा या ठिकाणी नमूद करतो. त्या म्हणतात की सावकारामध्ये फिरंगी, इंग्रज, फ्रान्सिस, डिंगमार आदी टोपीकर ही लोक सावकारी, सावकारी म्हणजे आजच्या भाषेतला सावकारी हा शब्द या ठिकाणी तुम्ही घेऊ नका, सावकारी म्हणजे व्यापार करणारे लोक सावकारी करतात, परंतु ते वरकड सावकारा सारखे नव्हेत. म्हणजे ते जरी व्यापारी म्हणून आले असले तरी ती व्यापारासारखी नाहीत, त्यांचे खावंद प्रत्येक राज्यच करतात, त्यांचे हुकमाने त्यांचे होसाते हे लोक या प्रांती सावकारीस येतात, राज्य करणारा स्थलोभ नाही, ऐसे काय घडो पाहते, तथापि टोपीकरांचा या प्रांते प्रदेश करावा, राज्य वाढवावे, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान. पहा मित्रांनो की आज्ञापत्रामध्ये हे जे काही विचार आलेले आहेत जी प्रचिती आपल्याला पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि अजून देखील आपल्याला आली नाही असं माझं मत आहे. आपल्याला इकडे एखादा परकीय संशोधक परकीय राजकर्ता आला की आपल्याला कुठं ठेवून काय करू असं होते, पण ते कुठल्या मनोभूमिकेत येते येतात, त्याची पार्श्वभूमी काय आहे हा जाणणारा, हा विचार प्रस्तुत करणारा हा राजा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्य वाढवावे, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान कुणाचा अभिमान आहे तर या इंग्रज लोकांचा, फ्रेंचांचा, डचांचा, लक्षात घ्या. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्य झाले आहेत, त्यावरही हट्टी जात, हातास आले स्थळे मेलियाने सोडावायचे नव्हेत. एखाद स्थळ आलं तर जान गेली म्हणजे जान जाय जे ही जी काही मराठी हिंदीमध्ये मन आहे आपली, जीव गेला तर 72 पण जागा सोडणार नाही, अशा प्रकारची हट्टी जात याची आमदरदप्ती आले गेले आयसीच असू द्यावी, त्याशी केवळ नेहमी जागा देऊ नये. म्हणजे ही जी काय युरोपियन व्यापारी आहेत ज्या आमदरदप्ती म्हणजे त्यांचे काय बस रूट आहे ते आले गेले इथपर्यंत असावे, त्यांना नेहमीची म्हणजे कायमस्वरूपी जागा देऊ नये, जंजिरिया समीप या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. जंजिरे म्हणजे जलदुर्ग, समुद्रातील किल्ला. या जंजिऱ्या समीप या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊ नये, जवळच येऊ देऊ नये, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं धोरण त्यांनी त्या काळामध्ये प्रस्तुत केलं होतं, लक्षात घ्या. कदाचित वखारी जागा देणे झालेच तर खाडीचे शेजारी समुद्र तरी द्यावा, तैसे ठाई जागा दिदलियावरी आपले मर्यादेने आहेत तोपर्यंत आहेत, नाही ते समये आरमार दाळू दारुगोळा हेच त्यांचे बळ. बघा एकदा तुम्ही जर त्यांना जागा दिली आणि ती जागा त्यांची गिळकृत केली तर पुढं या लोकांचं आरमार आणि दारुगोळा हेच बळ आहे, त्यामुळे तुमची जागा गेली ती गेलीत असा याचा अर्थ होत, लक्षात ठेवा. आरमार पाठीशी घेऊन त्याचं बळ त्या बंदरी नूतन किल्लास निर्माण करणार, म्हणजे ह्या लोकांचं बळ काय आहे तर आरमार आहे, दारुगोळा आहे, आणि त्यांना जर तुम्ही त्या ठिकाणी जागा दिली तर त्या ठिकाणी ती नूतन किल्लाच निर्माण करणार. आणि तुम्हाला माहित आहे की मध्ययुगीन राजकारणामध्ये किंवा एकूणच मध्ययुगीन कालखंडाचा एकूणच किल्ल्याला खूप महत्व आहे, लक्षात घ्या. ज्याच्या हातामध्ये किल्ला त्याच्या हातामध्ये संपूर्ण प्रदेश. जंजिरिया सिद्धीच्या हातात काय होतो, फक्त एक किल्ला होता आणि मोजकाचा थोडाफार प्रदेश, पण संपूर्ण मराठा कालखंडामध्ये या सिद्धीनं मराठ्यांना झुंजवले, लक्षात ठेवा. अखेरपर्यंत हा अजिंक्य राहिलाय आणि त्याचं कारण आहे किल्ला. आणि ह्या किल्ल्याचं महत्व इथे आहे ते आपल्याला ह्या आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळतं. जेव्हा
जितके स्थळ राज्यातून गेलेच याकरिता जागा देणेच, खाडी लांब गाव दोन गाव राजापूर सारख्या असेल तेथे फ्रान्स या जागा दिला होता। जे शिवाजी महाराजांनी जे राजापूरच्या खाडीमध्ये या इंग्रजांना जागा दिली होती त्याचंही उदाहरण आहे। कुठं द्यावं तर खाडीपासून लांब किल्ल्याच्या पासून दूर की जिथं या लोकांना फारशी हातपाय पसरायला हातपाय हलवायला आणि फारशी आक्रमक भूमिका घ्यायला संधी मिळणार नाही अशा प्रकारची ही भूमिका घेतली लक्षात घ्या। त्या न्याये दोन चार नामांकित शेरे असतील त्यामध्ये जागा द्यावा म्हणजे त्यांच्यावरती वचक ठेवता येईल। नामांकित शहरांच्या मध्ये यांना जागा द्या ती नीच जागा द्यायची असेल ना तर नीच जागा द्या, चांगली जागा त्यांना देऊ नका। म्हणजे या इंग्रजांची किंवा युरोपियांची काय धारणा होती ही पक्की जाण हे शिवाजी महाराज, नीच जागा द्या की जिथून त्यांना हालचाल करणं शक्य होणार नाही, शहराच्या आहारी असलेली जागा द्या, शहराचा उपद्रव म्हणजे तिथं ज्यांना जागा देतील तिथून त्यांना शहरामध्ये फारसा उपद्रव होणार नाही अशी जागा द्या। शहराचा उपद्रव चुकू नेमून देऊन वखारा घालाव्यात त्यासही इमारतीचे घर बांधू देऊ नये। जागा दिलीच ना द्या पण तिथं बांधकाम वगैरे त्यांना करू देऊ नये। मला माहित आहे की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी राजापूरच्या वखारीवरती हल्ला केला त्यांचे वखार उद्ध्वस्त केले लक्षात घ्या आणि त्याची भरपाई पुढे ते संभाजी महाराजांच्या काळापर्यंत मागत होते। तर या प्रकारे राहिले तरी बरे नाहीतर या विना प्रयोजन नाही। आले गेले असो त्यांचे वाटे आपण न वजावे, आपले वाटे त्यांनी न वजावे इतकेच पुरे। लक्षात घ्या हा जो काही विचार आहे हा विचार किती महत्वाचा आहे लक्षात घ्या की त्या परकीय सत्तांच्या ह्याचं जर खरोखर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एकदा पुनरावलोकन व्हायला पाहिजे, याची पुनर्मांडणी व्हायला पाहिजे की वेगळी पुनर्मांडणी पाहिजे या सगळ्याच विचारांची आणि या विचारांची किंवा ह्या शिवाजी महाराजांच्या या विधानांच्या संदर्भामधले अचूक हिरणी किंवा अचूक जी मांडणी आहे ते एक खूप मोठे मराठी मधील नामांकित लेखक श्रीरंग कुलकर्णी यांनी शिवकालीन राजनीती आणि रणनीती हा जो काही अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आज्ञापत्राच्या संहितेसहित संपादित केला आहे यामध्ये हे श्रीरंग कुलकर्णी असं म्हणतात की स्वातंत्र्यास समुद्रमार्गे लागलेले ग्रहण आणि परराष्ट्रीय आक्रमकांनी आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी योजलेले आरमार बळ या बाबी दिव्य दृष्टी असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या ध्यानी आल्या नसत्या तर नवलाचे वाटले असते। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यास बद्धपरिकर असलेल्या शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यास असलेला हा धोका स्पष्ट दिसत होता। म्हणूनच अनुकूल काळ येताच त्यांनी स्वतःच्या आरमाराचा व त्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला। काही तात्कालिक कारणामुळे या कार्यास वेग आणि चालना मिळाली असली तरी सागरी किनाऱ्याचे संरक्षण ही धारणा शिवरायांच्या मनात दीर्घकाळ नांदत असावी अशा प्रकारचा निष्कर्ष, अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचं विवेचन हे श्रीरंग कुलकर्णी आपल्या ग्रंथामध्ये करताय। अचूक विधान लक्षात घ्या, अचूक विधान आहे की हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करत असताना करण्यास बद्ध परिकर असलेल्या शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यात असलेला धोका स्पष्ट देत होता। हा धोका भारतीय राजकर्त्यांना ओळखायला खूप काळ गेलेला लक्षात ठेवा, पुढे 300-350 वर्ष गेले आहेत। हा धोका शिवाजी महाराजांनी याच काळामध्ये हेरला होता आणि या फिरंग्यांचा या युरोपियनांचा जर बंदोबस्त करायचा असेल तर आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे। जैसे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे तद्वतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र याकरता आरमार अवश्यमेव करावे। खूप मोठं विधान लक्षात घ्या, खूप मोठं विधान। आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे। प्राचीन भारतीय ग्रंथांच्या मध्ये कौटिल्य अर्थशास्त्र असेल किंवा शुक्रनीती असेल यामध्ये जो सप्तांग सिद्धांत सांगितला आहे सप्तांग सिद्धांतामध्ये आरमारा जरी उल्लेख नसला तरी शिवाजी महाराज पुढे त्याला हे की राज्यांगच आहे
जैसे ज्या अशुबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, म्हणजे ज्याच्या जवळ अशुबल खोडदळ मोठा आहे त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र, याकरिता आरमार अवश्यमेव करावे। हा खूप मोठं विधान आपल्याला शिवाजी महाराजांची आरमारी भूमिका, त्यांच्या निर्मितीची प्रेरणा या ठिकाणी आपल्याला दिसते। आता ह्या सर्व घटना ज्यावेळी आपण बघतो तेव्हा एक मोजक्या काय घटना आपल्या समोर ठेवतो आम्ही पुढे जाणार आहे कि तुम्हाला माहित आहे की 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या चंद्रराव मोरयांचा पराभव केला। तुम्ही कोण राणे राजे, तुम्हाला कोण राजे म्हणतो, तुम्ही तर कालचे, आम्ही खरचे राजे, असं उदट उत्तर देणाऱ्या त्या जावळीच्या चंद्रराव मोरयांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आणि हे जावळीचं जे काही राज्य होतं ते स्वराज्यामध्ये त्यांनी समावेश करून घेतलेला आहे आणि स्वराज्याच्या सीमा या समुद्र किनाऱ्याला जाऊन भिडलेल्या आहे। 14 ऑगस्ट 1657 रोजी रघुनाथ बल्लाळ यांनी दाभोळ जिंकून घेतलेला आहे आणि पुढे सिद्धीच्या दंड राजपुरीवर चाल करून जंजिऱ्याला मोर्चे लावले आहेत। दंड राजपुरीचा किनारा मराठ्यांच्या वर्षाच्या खाली आला मात्र जंजिरा त्यांना जिंकून घेता आला नाही। उद्या दसऱ्याला दसऱ्याचं सीमोल्लंघन उद्या आहे आणि याच दसऱ्याच्या दिवशी शिवाजी महाराजांनी सीमोल्लंघन केलेलं आहे आणि दादाजी बापूजी रांजेकर सुखकृष्णाजी लोहकरे यांना सोबत घेऊन कोकणातील कल्याण भिवंडी ही महत्वाची ठाणे 24 ऑक्टोबर 1657 रोजी जिंकून घेतलेली आहे आणि हाच दिवस आज आपण मराठ्यांच्या आरमाराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतो। कारण ही ठाणे मराठ्यांच्या म्हणजे स्वराज्यात सामील झाल्यानंतर शिवाजी महाराज या ठिकाणी चांगला मुहूर्त पाहून गुलाब असेल, चौल असेल, तळे घोसाळे इत्यादी ठाणी जिंकून त्या ठिकाणी आपल्या स्वराज्या सीमा सागराला भिडवलेल्या आहेत आणि सिद्धीच्या जंजिऱ्यावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर आपण आरमाराची निर्मिती केली पाहिजे। या भूमिकेतून त्यांनी या ठिकाणी आरमार बांधण्याला सुरुवात केली आहे। समुद्रावर सिद्धी अजिंक्य होता लक्षात घ्या। अतिदेशीय हिंदू राज्यांचा त्याच्या पुढे टिकाव लागत नव्हता। केवळ सिद्धीच काय, अरब असतील, डच, इंग्रज हे सागर संस्कृतीवर वर्चस्व गाजवणारे शत्रू त्याला पाण्यातले पाऊ प्यादे, समुद्रावर भारतीय सत्ताधीशांची इज्जत घ्यायला काही कमी करत नव्हते लक्षात घ्या। दिवसाढवळ्या किनाऱ्यावरील गोरगरीब जनतेवर अन्य अत्याचार, लुटमार, बायका मुलांच्या आबरूला हात घालणे ही ह्यांची नित्याची गोष्ट होती। या ठिकाणी समुद्रावरील गलबती लुटून समुद्रातून चाललेल्या परकी व्यापारावर वर्चस्व निर्माण करून हे गर्भसीमंत झालेले हे सत्ताधीश हिंदी महासागराला आपल्या मालक्या हक्काचा म्हणत होते। हिंदी महासागर वास्तविकता आता भारताचा, हिंदुस्थानचा, त्यावर सत्ता मात्र पोर्तुगीजांनी निर्माण केली होती, शिदीर निर्माण केली होती। दस्तकाशिवाय, दस्तक म्हणजे सागरी व्यापाराचा परवाना, दस्तकाशिवाय परकीय किंवा अतिदेशीय जहाजांना समुद्रावर फिरकण्यास मनाई होती। मुघल असू देत, आदिलशाह असू देत, मराठी किंवा इतर छोट्या मोठ्या सत्ता, इव्हन युरोपीय सुद्धा असतील, इंग्रज, डच, फ्रेंच असतील, यांना सुद्धा हे दस्तक घेतल्याशिवाय या किनारपट्टीवरती आपली जहाजं समुद्रात हाकरण्याचा अधिकार नव्हता। आणि असं जर एखादं जहाज दस्तकाशिवाय जर दिसलं तर ते मालासहित जप्त करत, ते पोर्तुगीज जप्त करत असत, बऱ्याच वेळेला ते तोफा देऊन समुद्रामध्ये बुडवून टाकत होत। त्यामुळं या सगळ्या गोष्टींचं आकलन हे शिवाजी महाराजांना झालेलं होतं, त्यांनी आकलन करून घेतले होतं की या परदेशी व्यापार परकीयांनी बाळगल्यामुळे आपल्या रयतेचे नुकसान होते आहे हे त्यांना चांगलं उमगलेलं होतं लक्षात घ्या। आणि स्वतःची व्यापारी किंवा स्वतःची आरमारी गलबत जहाज निर्माण केल्याशिवाय आपण त्यांना शह देऊ शकणार नाही आणि जंजिऱ्याला सिद्धी आपल्या स्वराज्यात सामील करून घेता येणार नाही, ह्याचा दृढ संकल्प करून त्यांनी आरमार बांधणीला सुरुवात केली आहे। आणि हा आरमार बांधणीची जी काही सुरुवात आहे ही सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की ती सभासद म्हणजे कृष्णाजी आनंद सभासदानं आपली जी बखरी लिहिली आहे सभासद बखर, या सभासद बखरीमध्ये दिलेली आहे। खर तर सभासद बखरीमध्ये आलेल्या जो काही रेफरन्स आहे वास्तविकमध्ये ह्या थोडी पुढं माग किंवा हे असलं तारीख आणि वार तरी संदर्भ सेम होता लक्षात घ्या। तर ह्या जंजिऱ्या संदर्भामध्ये सभासदकार असं म्हणतात की रेवदंडा राजपुरी दर्यामध्ये किल्ला निजामशाही आहे, तेथे हापशी किल्लेदार जागियाचा खावंद, याची पाण्यातील जहाजे गुरवा 40-50 आरमार
त्याने करून मुलूक मारून पैदा करून जागा जतन केली आहे. राजियास राजपुरीची सिद्धी, राजियास म्हणजे कोणा, शिवाजी महाराजांना. राजियास राजपुरीची सिद्धी, घरात जैसा उंदीर तैसा शत्रू, म्हणजे शिवाजी महाराजांना हा सिद्धी होता. तुम्हाला माहित आहे की जर उंदराचा बंदोबस्त करायला आपण किती प्रयत्न करतो, तर हा सिद्धी शिवाजी महाराजांना घरात जैसा उंदीर तैसा शत्रू यास कसे जेर करावे म्हणून तजवीज पडली. तेव्हा रघुनाथ बल्लाळ सबनीस याने अंगे अर्ज केला की आपण सिद्धीवर स्वारी करतो असे म्हणून 7-5 हजार मावळे घेऊन पाहिजे घेऊन राजपुरीवर चालले. त्यांनी जाऊन राजपुरी पावितो तळे घोसाळे कुलदेश मारून राजपुरी पावितो सरद दर्या किनारा मोकळा केला. सिद्धीने सल्ल्याचे नाती लावले, सल्ला म्हणजे सल्ला मसलत, तहाचे बोलणं सुरू केले. परंतु राजियांनी सल्ला केलाच नाही, ते स्थळ हस्तगत करावे म्हणून राजियांनी जागा जागा डोंगर पाहून गड वसविले की येणे करून दर्या जेर आहे आणि पाण्यातील राजे जेर होतील असे जाणून कित्येक पाण्यातील डोंगर बांधून दर्यामध्ये गड वसविले. हा सभासद बकरीमधील उल्लेख आहे. ही शिवाजी महाराजांची या सिद्धीच्या संदर्भ मध्ये काय भूमिका होती किंवा एकूणच त्यांची जंजिरा किल्ले या संदर्भात काय भूमिका होती या संदर्भामध्ये प्रकाश पडतो. यामधून पाण्यातील म्हणजे केवळ जंजिरे असे गड असे करून गड जहाजे मिळवून दर्यास पालान राजाने घातले. पुन्हा रिपीट करतो, पाण्यातील म्हणजे केवळ जंजिरे असे करून गड जहाजे मिळवून दर्यास पालान राजाने घातले. दर्याला पालान घातलेलं राजांनी, तर ते अशा प्रकारे घातले, लक्षात ठेवा. जोवर पाण्यातील गड असतील तोवर आपले नाव चालेल. गड जंजिरे जमिनीवर व पाण्यातील वसविले ते जेर करावे म्हणून त्या देशात जागा जागा गडकोट नवेच बळावून राहिले. राजपुरी नजीक डोंगर बळावला होता तो घेऊन गड बांधून कुल देश काबीज केला. ठाणी ठेवली मग त्याचा इलाज चालिना, कुणाचा, सिद्धीचा. मग त्याचा इलाज चालिना 5-7 हजार हशम व सुबे ठेवले असे केले. मग राजपुरुष मुलूक नाही, दाणे कुठून यावे. कारण आपल्याला माहित आहे की सिद्धी सिद्धीचा जंजिरा आणि त्याचा किल्ला आणि त्याच्या आसपासचा प्रदेश एवढ्यावरच या सिद्धीची गुजराण होत होती. आपण जर दाणागोटा तोडला, त्याची रसद तुडली, तर आपण सहज सिद्धीचा पराभव करू, ही या पाठीमागची शिवाजी महाराजांची भूमिका होती. त्यास पाण्यातील जहाजे जेणेकरून वरखड मुलूक मारून सामान आणून खाऊ लागले. त्यास राजाने जहाजे पाण्यातील सजली. गुराबात व तराडी व तारव कलबते शिबाडे पुराबा पगार अशी नाना जातीची जहाजे करून दर्या मुसलमान सुभेदार व मायनायक म्हणून भंडारी असे सुभेदार करून 200 जहाजे एक सुभा असे आरमार सजले. ये रीतीने 700 जहाजे पाणीतील जाली समुद्रामध्ये एक लष्कर झाले. जे शिवाजी महाराजांनी 700 जहाजे निर्माण केले आहेत, 200 जहाजांचा एक सुभा, आणि ये रीतीने 700 जहाजे पाण्यातील जाली समुद्रामध्ये एक लष्कर झालेले आहे. समुद्रामध्ये शिवाजी महाराजांनी लष्कर निर्माण केलं, अशा प्रकारे ही सभासदाची नोंद आहे. आणि या सभासदाच्या नोंदीचा संदर्भ शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापनेची भूमिका त्यामध्ये साधर्म्य लक्षात घ्या. कोकणच्या स्वारीमध्ये शिवाजी महाराजांनी या सर्व गोष्टींचे सम्यक आकलन केले होते. आकलन करून आरमार उभारण्याच्या दृष्टीने उल्हास नदीतील कल्याण आणि भिवंडी या बंदरामध्ये जहाज बांधणीचा उपक्रम हाती घेतला. या ठिकाणी जहाजांना आसरा घेण्यासाठी मदत व साहित्य पुरवठा करण्यासाठी समुद्राकाठी नाविक तळ आणि किल्ले होते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी कल्याण भिवंडी येथे आरमारी तळासाठी दुर्गाडीचा किल्ला बांधला. खाऱ्या पाटेंजवळ विजयदुर्ग नावाचा जलदुर्ग आणखी बळकट करून घेतला. सूरदुर्ग असेल, कल्याण असेल, विजयदुर्ग या आरमारी ठाण्याबरोबर त्यांनी स्वतःची गलबते बांधण्यास सुरुवात. एका पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये जुलै 1659 मधला पोर्तुगीज पत्र आहे, यामध्ये शिवाजी महाराजांचा
वीस जहाजांचा पहिला कापिला बांधून समुद्रात आल्याचा उल्लेख आहे. खर तर शिवाजी महाराजांचा आरमार आणि पोर्तुगीज हे खूप असं विळ्यापोफळ्याचं वैर लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या आरमारा संदर्भामधले एवढे संदर्भ पोर्तुगीज कागदपत्रामध्ये मिळतात की खूप मोठा संदर्भ आपल्याला मराठ्यांच्या आरमाराचा या पोर्तुगीज कागदपत्रांच्या मूळ मिळतो. आणि हा संदर्भ मग कधी पोर्तुगालच्या राजानं पोर्तुगीज व्हायसरॉयला पाठवलेलं पत्र असेल किंवा वसईच्या कॅप्टननी गोव्याला पाठवलं असेल, गोव्या वसईला आलेलं किंवा इतर त्यांच्या वखारीमध्ये गेलेली पत्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत की जी बागरास परेरांनी ससन देसाईनी पांडुरंग पिसुर्लीकरांनी संपादित करून मराठी संशोधकांच्या पुढे समोर ठेवले आहेत. आरमार उभारणीला महाराजांनी जेवढे प्राधान्य दिले तेवढे आरमार सजासजी शत्रूंच्या हातात पडणार नाही, शत्रूच्या भक्षस्थानी पडणार नाही याची कटाक्षण नोंद घेतलेली दिसती. याच्यावरती कटाक्षण त्यांनी नियम केलेले दिसतात आणि यावरती कटाक्ष होता लक्षात घ्या. मराठ्यांचं आरमार, मराठ्यांचं स्वराज्य जे निर्माण झालं त्या पाठीमाग शिवाजी महाराजांचं काटेकोर नियोजन, त्यांचं व्यक्तिगत लक्ष हे खूप मोठं होतं लक्षात घ्या. महाराजांनी अगदी छान लहान लहान छोट्या छोट्या गोष्टीतून स्वराज्याचं आरमाराचं संरक्षण करण्याबरोबर जनसामान्य माणसांच्या भावनेची कदर देखील यामधून केलेली आहे. त्यांना सर्वसामान्य माणसांच्या भावनेची कदर कशी होती हे देखील या ठिकाणी मी एका माध्यमातून आपल्या समोर ठेवलं. शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं, मोठा आरमार बांधलं ही तर मोठी गोष्ट आहेच, पण या घटना घडत असताना त्यांचा जो रयतेबरोबर संबंध येत होता, रयतेबरोबर त्यांचं जे नित्याचं वागणं होतं ते देखील या ठिकाणी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. कारण या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं जे कल्याणकारी सूत्र होतं ते आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. एकाच बंदरात प्रतिवर्षी आरमाराची छावणी केल्यास लोकांकडून तेथील जनतेला त्रास होऊ नये म्हणून प्रतिवर्षी नवीन बंदराची छावणी करावी हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचं निदर्शक आहे लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहित आहे की एकाच ठिकाणी जर तेच आरमारी छावणी तर तिथे व्हायला लागली आणि त्या आरमारी छावणीतील जे दर्यावरती लोक असतील, खलाशी असतील, सैनिक असतील किंवा त्याच्या अनुषंगानं जे काही लोक येणार असतील त्यांचा प्रादुर्भाव तिथल्या स्थानिक लोकांना होणार आणि ते जर तुम्ही वारंवार करायला लागला तर जनतेच्या मनामध्ये स्वराज्याच्या बद्दल प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण होणार नाही. म्हणून त्यांनी या आरमाराच्या संदर्भामध्ये जी काही नियमावली केली होती त्या संदर्भामध्ये पुन्हा आज्ञापत्रकार असं म्हणतात की आरमाराची छावणी करणे तो दर्या तुफान होणार तो 8-15 दिवस अगोदर करावी. आता यामध्ये आरमाराच्या त्यांची भूमिका आहेच पण यामध्येच त्यांची रयतेच्या कल्याणासंदर्भातली देखील भूमिका लक्षात घ्या. आरमाराची छावणी करणे तो दर्या तुफान होणार तो 8-15 दिवस अगोदर करावी तेही प्रतिवर्षी एकाच बंदरी अथवा हरि एक जंजिरी या खाली किंवा उघड्या मानी सर्वथा न करावी. एकाच ठिकाणी एकाच बंदरात आणि उघड्यावर तर अजिबात करू नये, उघड्या आबाळावरती तर अजिबात करू नये. म्हणजे त्या आरमाराच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणजे जी काही व्यवस्था आहे ती केली पाहिजे. प्रतिवर्षी थक्याचा म्हणजे धक्का थोडक्यात म्हणून आपण आरमाराचा जहाज लावण्याचे ठिकाण थकियाच्या बंदरी छावणी केल्याने आरमाराचे लोक बार्ग ताकीद केली तरी काही एक मुलकास उपद्रव होतच आहे तो एकाच मुलकास होणार. आता मी सांगितल्याप्रमाणे जर आपण एकाच ठिकाणी छावणी केली तर त्याच त्याच प्रदेशाला ऐसे होऊ न द्यावे. उघड्या मानी आरमाराची छावणी केली तरी छावणी करणे ते आरमार धड्यावर ओढावे. धड्यावर म्हणजे खाडीमध्ये जो उंचवट्याचा भाग आहे की जिथं या आरमारी जहाज किंवा ओढ्या वगैरे वरती ओढून लावणे सोय केली जाते त्याला धडा असं म्हणत असत. वरती छावणी तशामध्ये दगेखोर गनिम चोरी छिपेने तात्काळ आग्नीचा दगा करणार. आपण परिचित आहात की आरमार हे लाकूड फाट्याशिवाय तयार होणार नव्हतं आणि हे जाळून देणं की जो कृतघ्नपणा 1756 मध्ये झाला
हक्क फराट्याचा आरमार एका दणक्यात जाऊन टाकलं तर तोच प्रकार म्हणजे वरती छावणी तशामध्ये दगेखोर गनीम चोरी छिपेने तात्काळ आगणीचा दगा करणार ऐसेही होऊ द्यावे. केवळ किल्ल्याची छावणी करावी तरी आरमाराचे मनुष्य बहुवस प्रयासा अविधी उन्मत एखादे बोलीचालीमुळे कचकलागत होऊन लोक वाया जाणार हे बरं नाही. जर तुम्ही एकाच ठिकाणी जर वारंवार त्या ठिकाणी छावणी करायला लागला तर त्या आरमार लोकांचा स्थानिक लोकांच्या बरोबर संबंध येणार, त्यांच्यामध्ये बोलचाल होणार, यामधून कलागत म्हणतोय आपण लागेबांधी निर्माण होणार. तुम्हाला माहित आहे आता सुद्धा कुठल्याही प्रशासकाला आयपीएस अधिकारी असतील की कुठले एकाच ठिकाणी त्याची ठेवत नाहीत आणि त्याला एकाच ठिकाणी जर जास्त काळ ठेवलं तर ते स्थानिक लोकांच्या बरोबर लागेबांधी निर्माण होतात आणि त्यातून प्रशासनामध्ये अनाचार बोकाळतो, त्यामुळे त्यांची बदली होती. तशाच प्रकारची बदली आपण म्हणूया ह्या आरमारामध्ये होत होती. म्हणजे एकाच बंदरामधून किंवा एकाच किल्ल्यामध्ये न करता ती दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे या आरमार लोकांचा तिथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर संबंध येणार नाही, त्यांच्यामध्ये कलागती होणार नाही, लोक वाया जाणार नाहीत. याकरिता आरमाराची छावणी करणे ते प्रतिवर्षी नूतन बंदरी ज्या बंदरी मोहारी, मोहारी म्हणजे काय की समोर तोंडावर मोक्या ठिकाणी, ज्या बंदरी मोहारी किल्ला की समुद्राच्या जिथं तोंडावर किल्ला आहे अशा ठिकाणी त्याची छावणी करावी. किल्ल्याचे दहशतीने गनीम खाडी उतरू न शकत अशा किल्ल्याने तुम्ही अशा किल्ल्यामध्ये छावणी करा की ज्यामध्ये त्या किल्ल्याच्या दहशतीनं शत्रू तिथं उतरणार नाही. अथवा आड खाडी ऐसे खाडीत आरमाराची छावणी करावी, तेही सारे आरमार एकाच जागे न ठेवावे. किती बारीक गोष्ट आहे लक्षात घ्या, ती अगदी जमिनीवर जाऊन या आरमाराच्या नियोजनाचं व्यवस्थापनाचं सूत्र आहे. एकाच ठिकाणी आरमार ठेवू नये. जर गनिमाचा म्हणजे शत्रूचा हल्ला झाला तर एका क्षणात सगळं भस्मदात होईल, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे, जागा जागा छावणीच ठेवावी. रात्रीस खाडीतील गस्त व खुशकीची गस्त आरमाराभोवती करीत जावी. सुभेदारांनी आपला कबिला देखील 2 महिने त्याच ठिकाणी ठेवून आरमाराची रात बिरात चाकरी करून लागेल सामान ते विषयी हुजूर लिहून करून घ्यावे. लहान एकदम लहान सुभेदारांनी आपला कबिला, कबिला म्हणजे कोण, बायका मुलं. शेवटी माणसाचा जीव कुणात गुंतला असतो तर आपल्या बायका मुलात मुलाबाळात गुंतला असतो. तर सुभेदार जर त्या ठिकाणी मुक्कामा राहिला आणि त्याची जर बायका मुलं त्या ठिकाणी नसतील तर त्याचा जीव निम्मा घरात निम्मा आरमारात. असं करू नये. आपला कबिला देखील 2 महिने त्याच ठिकाणी आणून ठेवावा. लक्षात घ्या की हा जो आरमारी व्यवस्थापनाचा सुरक्षितेचा आणि सर्वसामान्य सैनिकाचा सुभेदार असेल किंवा त्याच्या मानसिकतेचा देखील वेध महाराज घेत असावेत याचं एक उत्तम उदाहरण लक्षात घ्या. आणि तुम्हाला जे काय लागेल ते सामान ते हुजूर लिहून करून घ्यावे. तुम्हाला जे काय लागते ना ती तुम्ही ठाणं सोडू नये, आम्हाला सांगा, आम्ही त्याची व्यवस्था करतो, असा त्याचा साधारणपणे अर्थ निघतो. त्यामुळं हे सभासदा आज्ञापत्रातील हे देखील विधान माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. यावर आपण शिवाजी महाराजांच्या एकूणच आरमारी व्यवस्थापनाचा त्या संदर्भातल्या येणाऱ्या लोकांचा काय दृष्टिकोन होता, काय भूमिका होती हे आपल्या लक्षात येईल. लक्षात घ्या आरमार संरक्षण तर आहेच, आरमाराच्या संरक्षणाबरोबर रयतेचे राज्य व लोककल्याण हे महाराजांचे जीवित कार्य आणि सूत्र होते. लक्षात घ्या, मी रिपीट करतो, लोककल्याण रयतेचे राज्य व लोककल्याण हे महाराजांचे जीवित कार्य आणि सूत्र होते. आज्ञापत्रातील पुढील उदाहरण ह्याच रयतेच्या राज्याचं लोककल्याण कार्याचं आणि त्यांच्या जीवित कार्याचं उदाहरण आहे. ते म्हणजे तुम्ही आरमार बांधायला सुरुवात केली आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरमार बांधायला सुरुवात केली आहे. आरमाराला काय लागत होतं तर मोठ्या प्रमाणात लाकूड फाटा झाडं, मग झाडं तोडायला सुरुवात. आज आपण पर्यावरण अमुक तमुक या गोष्टी करतो, पोकळ 350 वर्षापूर्वी भारतामध्ये असा एक राजा होऊन गेला की त्याला पर्यावरणाचा कळवळा होतात पण
रयते बद्दलचा कनवळा, रयते बद्दलची आपुलकी, रयते बद्दलचं प्रेम आणि पर्यावरणाचं प्रेम दाखवून देणारा आणखी एक उदाहरण की जे आपणा सर्वांना कदाचित सरसूत आहे ते मी पुन्हा या ठिकाणी उद्धृत करतो. आरमारास तक्ते सोट ढोलाच्या काठ्या आधी करून थोर लाकूड असावे लागते. ते आपल्या राज्यात अरण्यामध्ये सागवान आदी वृक्ष आहे, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून परवानगीने तोडून यावे. मला जर सागवानाची झाड बिड सोड बीट काय लागतील ते हुजूर लिहून तोडून परवानगी घेऊनच तोडावे. मित्रांनो, आज आपण रस्त्याची बांधकाम वगैरे बघतो, कालच बार्शी उस्मानाबाद रस्त्याची बातमी आली, 1800 झाड काही काळात कापून टाकले, ज्या झाडांना 100-150 वर्षांचा इतिहास होता. आजचं उदाहरण मी थोडस आजच्या बरोबर का तुलना करतोय की राज्यकर्त्यांची मानसिकता, प्रशासनाची मानसिकता काय असते आणि जनतेच्या बद्दल पर्यावरणाबद्दल जर जाण नसेल, आपुलकी नसेल, कनवा नसेल, तर ही अशा प्रकारचा कृतज्ञपणा करता लक्षात घ्या. त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावीत, खरेदी करून परमुलकातून खरेदी करून आणावीत. स्वराज्यातील आंबे फणस आदी करून ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, त्यास हात लावू न द्यावा. हातच लावायचा नाही झाडांना, काय म्हणून की ही झाडे 2 वर्षांनी होतात असे नाही. म्हणजे ही जी आंबे फणस आधी झाड आहेत ही 1-2 वर्षांनी येणार नाहीत, त्यासाठी 10-15-20 वर्षाचा कालखंड लागतो लक्षात. रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी भूतकाळ जत करून वाढवली, ती झाडे तोडलिया त्याचे दुःखास पारावारा काय. आपण जर ती झाडं की ज्या शेतकऱ्यांनी रयतेनी ही झाडं लेकरांसारखी वाढवलेली आहेत आणि ती जर झाडं तुम्ही तोडा लागला तर त्यांच्या दुःखास पारावारा काय. एकाच दुःख देऊन जे कार्य करी म्हणेल ते कार्य कारणासहित स्वल्प काळाचे बुडून नाहीशी होते. म्हणजे असलं तर दुःख देऊन बुडवून अन्य अत्याचार करून तुम्ही काय कर म्हणाल तर स्वल्प काळाचे असेल लक्षात, अल्पकाळात असेल आणि ते बुडून नाहीशी होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजा पिढण्याचा दोष होतो. धन्याच्या पदरी म्हणजे कुणाचा? राजाच्या पदरी. तुम्ही तोडाल पण त्याचा दोष राजाला देतील. प्रजापीडनाचा दोष धनाच्या पदरी पडतो. या वृक्षांच्या अभावे हानी होते, या वृक्षांच्या अभावे हानी होते, याकरिता हे गोष्ट सर्वदा न होऊ द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असे तरी त्याचे धन्यास राजी करून, म्हणजे त्या जीर्ण झालेल्या झाडाचा जो मालक आहे त्याला राजी करून त्याचे संतोष आहे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. बलात्कार या अर्थाचा आजच्या भाषेमध्ये अर्थ न घेऊ नये, बळजबरी करू नये. आरमार बळकट करण्यासाठी मोठ्या मोठ्या जहाजांची जरी आवश्यकता असली तरी ती कशा प्रकारे निर्माण करावीत याबाबत ते फारच दक्षत लक्षात घ्या. त्या काळात पर्यावरणाचे महत्व जाणणारा आणि वृक्षांची तुलना मुलांच्या बरोबर करणारा अखंड भारतातील नव्हे तर मी म्हणजे जगाच्या इतिहासातील हा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. झाड बांधण्यासाठी जे लाकूड लागेल त्यासाठी लागणारी झाडे परवानगी घेऊनच तोडावीत. गरज वाटल्यास परराज्यातून विकत आणावीत, परंतु फळादी उत्पादन देणाऱ्या झाडांना हात लावू नये असा सक्त आदेश होता असं आज्ञापत्रकार म्हणतात. पर्यावरण आणि सर्वसामान्य बहुजन शेतकरी वर्गाबद्दलचा कनवळा, बहुजन प्रजापालनाची प्रजेच्या बद्दलची आत्मीयता आपल्याला ह्यामधून दिसते लक्षात घ्या. मी शेवट बराच वेळ आपण बोलतो आहे, जवळजवळ 1.5 तास सव्वा 1.5 तास होत आलेला आहे. मी फार काळ आपला अंत पाहणार नाही पण राहत नाही लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना अक्षरशः अंगामध्ये असे शार येतात, संचार तो लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचा एक भक्त, शिवाजी महाराजांचा वाचक
त्यांच्यावरती प्रेम करणारा म्हणून, अभ्यासक म्हणून मला ह्या गोष्टी फार आपुलकीच्या वाटतात की शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण करत असताना जी काही धोरण राबवलं, ज्या काही प्रथा परंपरा प्रस्तुत केल्या, त्या प्रथा परंपरा आणि त्यांचा विचार आजच्या पिढीपर्यंत जायला पाहिजेच पाहिजे. एवढंच नव्हे तर आजच्या राज्यकर्त्यांच्या बरोबर पर्यंत सुद्धा हा विचार नेणं हे आपल्यासारख्यांचं काम आहे असं माझं मत आहे. आपण मगाशी जी चर्चा केली संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, दुर्ग नसता मोकळा देश, परचक्र येतात निराश्रय, देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला, आले परचक्र संकट, दुर्गाश्री परिहार केले, हे राज्य तरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होये त्या त्या देशी स्थळ विशेष पाहून गड बांधिले, तैसेच जलदुर्ग बांधिले. घाट माथ्यावरती किंवा शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे किल्ल्यांची बांधणी केली, किल्ल्यांच्या बाबतचा त्यांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन त्यांचा जलदुर्गा संदर्भामध्ये सुद्धा होता. त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांची जलदुर्ग बांधणीची भूमिका ही सुद्धा खूप महत्वाची आहे. आरमार हे अशी एक दुशक आहे की जो नुसती शारीरिक ताकद असून चालत नाही. लक्षात घ्या, आपल्या मराठीमध्ये एक मन आहे शक्तीपेक्षा युक्तीवर, त्यातला हा प्रयोग आहे. लक्षात घ्या, मन मनगट आणि मेन या तिन्हींचा मिलाप घडवून आणावा लागतो. जहाज बांधण्याबरोबरच खगोलशास्त्रीय ज्ञान, सामुद्रिक युद्धतंत्र, हवामानाचा अभ्यास, वाऱ्यांच्या दिशा आणि जहाज हाकारण्याची कला अशा अनेक घटकांचा समावेश या आरमारामध्ये होतो. जहाज बांधण्याचे कौशल्य प्राप्त करण्याबरोबर त्यांनी आरमाराच्या प्रशासनाचे आणि व्यवस्थापनाचे जे तंत्र विकसित केले त्याचीही आजही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अभ्यास होतो आहे आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं इंटरप्रिटेशन, विश्लेषण, चिकित्सा होणं गरजेचं आहे. आणि ही चिकित्सा सर्वसामान्य लोकांच्या पुढे यायला पाहिजे. आरमार निर्माण करणे जेवढे अवघड तेवढेच ते टिकवणे महत्वाचे होते. त्यासाठी त्यांनी विजयदुर्ग, कुलाबा, कल्याण, पेन येथे शास्त्र सुद्धा अशा आरमारी गोदी निर्माण केल्या. हे लेक्चर झालं की मी तुम्हाला गिरियेच्या गोदीचे काही फोटो दाखवणार आहे. काय त्या माणसाचा दिमाग चालत होता, काय चाणाक चतुर आपण ज्याला म्हणून राजधुरंधर का, ह्याची उदाहरण तुम्हाला त्यामधून दिसत. नुसत्या आरमारी गुद्या निर्माण करून आरमारे संरक्षण होणार नव्हते, तर त्याच्या आश्रयासाठी की ज्या आडोशाने आरमारी युद्ध लढली जाणार होते ते जलदुर्ग ही तितक्याच ताकदीने ते निर्माण केलेले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, उंदेरी अशा अनेक जलदुर्ग आहेत की त्यातले नव्यानं बांधले, काहींची पुनर्बांधणी केली, काहींची डागडुजी केली आणि यासाठी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतलेला. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या मार्गातून पैसा गोळा केला त्या पैशावर खाबूगिरी केलेली नाही आहे, पैसा खिशात घातलेला नाही आहे, तो पैसा जनतेच्या कल्याणासाठी ओतलेला आहे. जलदुर्ग बांधले शिवाजी महाराजांचं तंत्रज्ञान हे खूप पुढचं होत. लक्षात घ्या, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना याची पुरती जाण होती की खाऱ्या पाण्याची रिॲक्शन कशाबरोबर होत नाही, कारण तुम्हाला माहित आहे की खाऱ्या पाण्यामध्ये कुठलाही लोखंडी धातू टिकत नाही, सिमेंट आजच्या काळातलं टिकत नाही. मग हा राजा म्हणतो त्या शिस्त वापरा. तुम्हाला माहित आहे आपण सर्व ज्ञानी आहात, सुज्ञ आहात, आपल्याला माहित आहे की सिंधुदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल ह्या बांधत असताना त्यांनी शिशाचा वापर केला आहे आणि हा त्या काळातला एक रसायनशास्त्रज्ञ असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण ह्या राजाने जाणलं होतं की शिस असा एकमेव धातू आहे की ज्याची खाऱ्या पाण्यावर रिॲक्शन होत नाही, ते गंजत नाही, तुटत नाही, त्याला भेगा जात नाहीत, खपले पडत नाहीत. आणि म्हणून आज 300-350 वर्ष जरी झाली तरी या सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, एक कडा सुद्धा ढासळलेला नाही. हा ती गोष्ट खरी आहे की आजच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्त्यापुणे काही भाग आता ढासळतात. काल परवाच विजयदुर्गची एक मूळ ढासळला, वरचा ढासळला, जिथं मातीचं बांधकाम आहे, जिथं शिस्सा आहे ते ढासळलेलं नाही आहे.
आणि अजूनही ढासळणार नाही, कारण त्यामध्ये भ्रष्टाचार नाही आहे. केवळ बोलण्यासाठी ह्या गोष्टी चांगल्या वाटत असल्या तरी त्यासाठी प्रचंड मेहनत आणि पैशांची आवश्यकता होती. नुसत्या पैशावरही काम चालणार नव्हते, तर सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यासारख्या समुद्रावरती वर्चस्व असणाऱ्या शत्रू समुद्रावरती अखंड त्यांची गस्त सुरू होती. आणि यामध्ये त्यांना हे सगळं बांधकाम वगैरे करा. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या एकूणच या सगळ्या आरमारी भूमिकेबद्दल, त्यांच्या विचाराबद्दल मला जे वाटलं, मला जे भावलं, मी जे वाचलेलं आहे, मला जे रेफरन्स मिळाले, त्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या व्याख्यानाचा किंवा आजचे जे मराठ्यांच्या आरमाराच्या स्थापना दिनानिमित्त मला आदरणीय डॉक्टर सुजित शिंदे यांनी या सिंधुजीन अकादमीच्या माध्यमातून मला विचार मांडण्याची आणि तमाम महाराष्ट्रापर्यंत माझे जे काही विचार आहेत ते पोहोचण्याची संधी दिली. याचा शेवट करत असताना मी थोर इतिहासकार शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ताराबाईकालीन कागदपत्र जिजाबाईकालीन कागदपत्रांचे खूप मोठं मौलिक काम मराठ्यांच्या इतिहासामध्ये थोर इतिहासकार डॉक्टर अप्पासाहेब पवार शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल, त्यांच्या आरमारी भूमिकेबद्दल काय म्हणतात याचा रेफरन्स देऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. ते असं म्हणतात की शिवाजी हा मराठा राज्याचा संस्थापक होता, तसाच तो मराठा आरमाराचाही संस्थापक. तो पहिला भारतीय राजा होता की ज्याने स्वतःचे आरमार उभारण्याचे मत ओळखलेले होते. 16 शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज आपल्या देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वखारी स्थापन करण्यात यशस्वी झाले. याचे मुख्य कारण भारतात अशा आरमाराचा अभाव होता. त्यानंतर अनेक युरोपीय लोकांनी सागरी मार्गावर नियंत्रण मिळवले. औरंगजेब सारख्या राजालाही या परदेशी लोकांच्यावर व्यापारी जहाजांच्या आणि वर्षातून एकदा मक्केला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या रक्षणाकामी अवलंबून राहावे लागत होते. औरंगजेबाला अशा आवश्यक असणाऱ्या आरमाराची स्थापना शिवाजीने केली असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार स्थापनेच्या भूमिकेबद्दल अप्पासाहेब पवार म्हणतात. मित्रांनो, आपण सर्वजण खूप वेळ माझे या ठिकाणी विचार, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मराठा आरमार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मराठा आरमार दिन लोक चळवळ झाली पाहिजे, जेणेकरून त्या माध्यमातून मराठ्यांच्या आरमाराचं, शिवाजी महाराजांच्या आरमारी भूमिकेचं आजच्या तरुण पिढीपर्यंत विचार गेले पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर काही चित्र फोटोग्राफ्स आहेत की जी मराठ्यांच्या आरमाराशी निगडीत आहे, ते दाखवतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. हे पहिलं दादा तुम्हाला माहित आहे गलबत. त्यानंतर जी मगाशी म्हणू शिव होती विजयदुर्ग, तुम्ही गेलात विजयदुर्गचा किल्ला तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. आणि ही आजांचा नेवळ डॉक याद्या लक्षात घ्या, किरियाची गोटी इथे जे अंतर्गत फोटो आहेत हे तुम्हाला दिसत आहेत. आणि ही खाडे आहे, या ठिकाणी तुम्ही पाहत दिसत असाल ही खाडे. आणि ह्या हे जे तुम्हाला गेट दिसतं या ठिकाणी, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जेव्हा ही जहाज या ठिकाणी आत भरती येत असे तेव्हा ही जहाज या गोदीमध्ये येत असत. आणि त्या ठिकाणी ती त्याची डागडुजी असेल, बांधणी असेल किंवा आश्रय असेल, तरी ही गिरियेतली गोदी आहे. हा सॅटेलाइट इमेज आहे त्या ठिकाणी, या ठिकाणी ही पण सॅटेलाइट इमेज आहे. आणि हे त्याची प्रत्यक्ष काढलेली फोटो आहे. ही शिवकालीन आरमारी गोटी लक्षात घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, कदाचित ती बहुतांश लोकांना माहीत असेल. सिंधू संस्कृतीतलं सगळ्यात मोठं जे गोदी होती, बंदर होतं, लोथल, या ठिकाणी मिनिस्टर ऑफ शिपिंग आणि टुरिझम, नेव्हल डिपार्टमेंट, नेव्ही नेव्हल मिनिस्ट्री आणि गुजरात गव्हर्नमेंट याच्या माध्यमातून गुजरातमध्ये नॅशनल मॅरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स बनतो आहे. गुजरातमध्ये खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि यामध्ये मराठ्यांच्या आरमारासाठी या मॅरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये एक खूप मोठा स्पॅन आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला. यावरती मी स्वतः, आम्ही सब्जेक्ट एक्सपर्ट आणि ऍडवायझर मी काम करतो आहे, दरा केतकर आहेत आणि रघुजी राजे आंगरे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे.
आपल्या माहितीसाठी पुढचं एक जहाजाची डिझाईन मी प्रतीश केडेकर यांनी कालच ही तयार केली आहे. साधारणपणे ही जहाज होती त्याच्या वेगवेगळ्या भागांना काय म्हणतात, कसे त्याचे पार्ट होते, याच्या संदर्भामध्ये आम्हाला जेवढं ज्ञान उपलब्ध झालेलं आहे त्यानुसार हे इमेज या ठिकाणी तयार केली आहे. आणि मुंबईमधून नुकताच एक अंक निघतोय किल्ला नावाचा दिवाळी अंक, यामध्ये मी मराठाकालीन जहाज बांधणी आणि या संदर्भात मी एक दीर्घ लेख दिलेला आहे त्यासाठी बनवलेला आहे. हे आणखी एक गलबत आहे, गलबत सदाशिव नावाचं ही पिशव्या काळातील आहे. ही आणखी एक मराठाकालीन जहाज आहे. ही जी सगळी जहाज तुम्हाला ही सर्व चित्र पुण्यातल्या भारतीय संशोधन मंडळामध्ये आहेत आणि ही सगळी चित्र मी बीके आपट्यांच्या पुस्तकामधून घेतलेले आहेत. हे बॅटल ऑफ खांदेरी 1689 मधलं इंग्रज आणि मराठ्यांच्या मध्ये खांदेरीवरती जे युद्ध झालेलं आहेत त्याचं एक स्केच आहे. हे 1679 मधल्या युद्धाचं स्केच आहे. खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून मुद्दा म्हणून या ठिकाणी दाखवलं. तुम्हाला हे जे समोरचं जे जहाज दिसते हे ब्रिटिश जहाज आहे आणि इकडचं जे जहाज आहे तुम्हाला हे मराठ्यांचं जहाज आहे दिसतंय तुम्हाला. त्यानंतर एक साधारणपणे सिद्धी आणि मराठे यांच्या दाखवणार. ही सगळी चित्र इंटरनेट सुद्धा उपलब्ध आहेत. मी नवीन दाखवतो याच्यातला काही भाग नाही, पण या अनुषंगानं काही जर कोणी इंटरनेट वगैरे बघत नसतील किंवा त्यासाठी म्हणून एक ब्रिटिश शिप आहेत त्या काळात 1700 ब्रिटिश शिप आहे. हे विजयदुर्गचा इंग्रजांचा आरमार येतो आहे. जेव्हा वॉटसननं विजयदुर्गावरती आक्रमण केलं 1756 तर त्यावेळेचा ही एक ओरिजिनल स्केच आहे. हा देखील एक ओरिजिनल स्केच आहे त्याच काळातला. विजयदुर्गचा भाग आहे तुम्हाला इथं या ठिकाणी मराठ्यांचा झेंडा वगैरे दिसतोय आणि हा त्याचा तळ अलीकडे दिसतोय तुम्हाला. ही 1700 काही इंग्लिश जहाजांची उदाहरणं आहेत. अशा प्रकारे त्या काळामध्ये ही इंग्लिश शिप्स खूप सारी वेगवेगळी नावं आहेत. तर ही या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दिसतात. तर मला आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आपले काही प्रश्न वगैरे असतील तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो. खूप वेळ झालेला आहे. कुणाचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. मला जर जमते तसं मी या ठिकाणी ते देण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं कोणाचे प्रश्न आहेत. शिंदे सर आपण बंद करूया. कोणाचे प्रश्न असतील तर विचारा आणि तर मी माझं स्ट्रीमिंग बंद करतो. धन्यवाद आपण सर्वांनी ऐकल्याबद्दल. धन्यवाद.